Shri Ram.
राधे राधे। Thank you.
गोपाल कृष्ण भगवान की, वृंदावन बिहारी लाल की, राधा रानी सरकार, श्रीमद भागवत महापुराण की। योत प्रविश मम वाच इमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वरः अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय भक्तवांशा कल्पतरु दीनबंधु करुणा सिंधु भगवान पंढरीश पंडुरंग परमात्मा अर्थात भगवान कृष्ण भगवंताच्या वाङ्मयीन विग्रहाचं सेवा रूपाने पूजन श्रवण चिंतन चालू असणारा हा यज्ञ। आज या यज्ञातील तृतीय दिवस, गेल्या 2 दिवसापासून आपण हे चिंतन बघत आहोत। कालही बोलून गेली, अथांग महासागर आहे आणि सोचीने उपसण्याचा प्रयत्न चालू आहे। किती उपसण्याचा आहे असा आपला प्रयत्न आहे। असो श्रीमद भागवताच्या महात्म्य आपण बघितलं आहे। पद्मपुराणांतर्गत 2 कथा येतात, कथा सांगायला आपल्याला वेळच भेटला नाही, सगळ्यांना ज्ञात आहे। श्रीमद भागवताचं महात्म्य वर्णन केलं, त्यानंतर धाम महात्म्य आपण बघितलेलं आहे। श्रीमद भागवताचे जे वक्ता आहे त्यांचं चरित्रही येत असतं की त्यांचा जन्म कसा झाला। श्री शुकदेव भगवान आपण तेही संक्षिप्त रूपामध्ये काल बघितले, स्पर्शच केलाय फक्त। आज या श्रीमद भागवताचे जे प्रधान श्रोता आहे की ज्यांच्या अनुषंगाने आज आपण इथं कथा ऐकतो आहे, असे राजाही म्हणण्यापेक्षा राजर्षी ज्यांना म्हणता येईल, राजा परीक्षित राजाचं चरित्र आज आपण श्रवण करणार आहोत। श्रीमद भागवत हा भगवंताचा शब्द विग्रह आहे। तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी। जगाच्या पाठीवर अनेक भगवंताच्या मूर्ती बघायला मिळतात। कुणी वाळूची मूर्ती बनवतंय, वालुकामय मूर्ती, कुणी धातूची मूर्ती बनवताय, कुणी सुवर्णाची मूर्ती बनवताय, कुणी मातीची मूर्ती बनवताय। भगवंताच्या अनेक मूर्तीचे प्रकार श्रीमद भागवतामध्ये आलेले आहे। परंतु व्यास महर्षींनी भगवान परमात्म्याची शब्द मूर्ती तयार केली, कारण या संपूर्ण विश्वामध्ये न संपणारा जर काय असेल तर तो शब्द आहे। चिंतन लांबेर आपलं, पण जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा या ठिकाणी वर्णन केलं आहे, आम्हा घरी धन शब्दाची यत्नेवर ती शब्दाची यत्ने पूजा करू। भगवंताची श्रेष्ठ पूजा ही कलियुगात तरी शब्दाने आहे, आणि म्हणून शब्द मूर्ती महत्वाची। आणि म्हणून आपण हे श्रीमद भागवत श्रवण करत आहोत। भागवत काय आहे पुन्हा एकदा मी काल बोलून गेले, काय महात्म्य गावं महाराज भागवताचं, काय आहे भागवत। अनेक प्रश्नांची उत्तर म्हणजे भागवत आहे। अनेक प्रश्नांची प्रश्न प्रत्येकाला पडतो की नाही, जागे का झोपले, माना डोला, प्रश्न प्रत्येकाला पडतो, पडलेही पाहिजेत, पण त्या प्रश्नाचे काही प्रकार आहे। कुणाला सुखात प्रश्न पडतो, कुणाला दुःखात पडतो, संसारिकाला शक्यतो दुःखातच प्रश्न पडतो। काही वाईट झालं की लोकांना प्रश्न पडतो, असं का झालं, याच्या पुढचा प्रश्न, माझ्याच बरोबर का झालं, असे प्रश्न पडतात। प्रश्न नक्की पडणार, दुःखात नाही सुखात पडणार। लाभ झाल्यावर विचारा, मला कसा काय लाभ झाला, मलाच काय झाला, मग उत्तर मिळेल भगवत कृपा। दुःख झाल्यावर प्रश्न पडतो, लाभ झाल्यावर का पडत नाही, लाभ झाल्यावर तो कॉलरला हात लावतात, मी केलंय म्हणून लाभ झाला, अवलय कष्ट केले,
अरे बाबा दुखात त्याच्याकडे गुढ जात आणि सुखात मात्र स्वतःकडे तो सुखात प्रश्न पडला पाहिजे हा लाभ झालाय कसं काय झालं खरंच माझं एवढं पुण्य आहे का खरंच तेवढी लायकी आहे का पहिला प्रश्न विचारायचा स्वतःला मी कायम कीर्तनाच्या माध्यमातून सांगते भगवंत हिशोबाच्या बाबतीत त्या मानाने पाप पुण्याच्या हिशोबाच्या बाबतीत फार असा देवाचं विष्णू सहस्त्र नामामध्ये वर्णन आहे निमिष अनिमिष दोन्ही नाव आहे निमिष म्हणजे पापने वर खाली करणे अनिमिष म्हणजे स्थिर ठेवणे भगवंत आपल्या बाबतीत निमिष अनिमिष आहे आपण वाईट करतो त्यावेळी देव थोडी पापणी अशी खाली वर करत असतो पण चांगलं करताना असं बघतो चला माझा भक्त चांगलं काहीतरी करतो ही त्याची कृपा आहे शिक्षक वर्ग पेपर तपासताना एखादा दयाळू शिक्षक असेल ना तो एखादं उत्तर चुकीचं आहे जाऊ द्या अक्षर चांगले मार्क्स देऊन टाकतो थोडे अर्धा अर्धा मार्क वाढवून देतात देव तसा शिक्षक आहे खरंच देवाने एक प्रत्येकाने गांभीर्याने कथा ऐका हे चिंतन आहे हे काय आहे आपण एका धामात बसलोय भगवंताच्या घरात बसलोय आत्मचिंतन करतोय प्रत्येकाने ह्या क्षणाला मनाला प्रश्न विचारा आतापर्यंत जीवनात आपल्याला जे प्राप्त झालंय त्याच्या लायकीचे तरी आपण आहोत का घर राहायला मिळालं सुंदर असा परिवार मिळाला मान सन्मान मिळाला चार लोक विचारतात आपल्याला सगळे सुख मिळाले पण त्याचं नाव घ्यायला आपल्याला वेळ नाहीये जे मिळालंय तितकं तरी पुण्य आपण केलेलं आहे का खरंच बारीक हिशोब केला तर पापच जास्त केलाय तुम्ही म्हणाल नाही आम्ही पाप केलं अहो मांडव्य ऋषींनी किड्याला टोचलं तरी त्यांना फाशीच्या तख्तावर जावं लागलं आपण किती किडे मरडले तरीही इथं बसलेलो आहोत देवाची अहेतुकी कृपा आहे आणि म्हणून प्रश्न पडावे माणसाला दुःखात नाही सुखात प्रश्न पडावा अरे हे कसं मिळालं उत्तर फक्त भगवंत आहे उत्तर काय आहे फक्त भगवंत आणि भगवंत हे उत्तर येण्यासाठी सुखातलेच प्रश्न पाहिजे बऱ्याच साधकांना अजूनही प्रश्न आहे सोनाराच्या दुकानात जर गेलं तर एक तोळा सोनं घ्यायला महिला वर्ग किती पैसे लागतात तर एकदम करेक्ट आलं 5000 एक तोळा सोनं गेला 5000 रुपये लागतात आणि समजा तुम्ही दुकानात गेलात मुठभर पोहे घेऊन किती सोनं मिळेल किती सोनं मिळेल काहीच मिळणार नाही पण मुठभर सोन्यावरती जिथं सोन्या मुठभर पोह्यावरती सोन्याची नगरी कशी मिळते याचं उत्तर भागवतामध्ये आहे मुठभर पोह्यावरती सोन्याची नगरी मिळवायची असेल तर भक्ती कशी असावी भागवत असे अनेक प्रश्न आहे वेळ खरंच खूप कमी पडतोय अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही ब्राह्मण कुळात जन्माला आलोय पण भगवंताची कृपा होत नाही प्रल्हाद दैत्य कुळात जन्माला आले तरी देवाची कृपा कशी होते याचं उत्तर भागवतात आहे आणि म्हणून हे श्रीमद भागवत त्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे आज सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगतात की ज्या परीक्षित राजाला चरित्र ऐकवलं आहे भागवत ऐकवलं आहे त्या परीक्षित राजाचं चरित्र आपण श्रवण करतो कोण आहे परीक्षित राजा सामान्य नाही महाराज त्याचं कुळ पवित्र आहे त्याचा वंश पवित्र आहे तो ज्या कुशीतून जन्माला आला ती कुस पवित्र आहे काय भाग्य आहे महाराज परीक्षित राजाच परीक्षित राजा यांचं चरित्र सांगताना आणि श्रीमद भागवताची सुरुवात करताना आरंभ महाभारताच्या शेवटापासून आहे हे फार महत्वाचं आहे महाभारताचा शेवट झाल्याशिवाय जीवनात सुद्धा भागवत सुरू होऊ शकत नाही येते का लक्षात महाभारताचा शेवट झाल्याशिवाय जीवनात भागवत सुरू होऊ शकत बरेच लोक घरातल्या भांडणाला महाभारत म्हणतात बोली भाषेत काय चालू आहे ते महाभारत चालू आहे महाभारत महाभारताचं युद्ध हे भांडणाला म्हणू नका आपल्या अंतकरणात महाभारत चालू आहे धृतराष्ट्र कोण आहे
जीव हो अंध यो विषयानुरागी आपला जीव विषयानुरागीच आहे ना धृतराष्ट्र आहे कोण आहे कौरव सगळं महाभारत आपल्या मध्ये आहे हे संपलं ज्या दिवशी ना त्या दिवशी भक्ती रूपी भागवत चालू होईल आपल्याच अंतकरणात असलेले कुविचार हे कौरव आहे आणि आपल्याच अंतकरणातले सुविचार हे पांडव आहे आणि नक्कीच कुविचार 100 असतात आणि सुविचार फक्त 5 असतात आणि यांचं युद्ध रोज चालतं आज सकाळी पण झालंय झालं की नाही कुणाकडे नाही झालं मला माहिती आहे प्रत्येकाकडे झालंय सत्विचार रूपी पांडव सकाळी म्हणत होते उठा काकडा आहे चला काकड्याला जाऊ युधिष्ठिर म्हणत होते चला काकड्याला लवकर उठलं पाहिजे पण कौरवांमधले दुर्योधन म्हटले जाऊ द्या झोपा अजून एवढा काही वेळ झाला इथंच आहे कौरव इथंच आहे आणि पांडव इथंच आहे पांडव म्हणतात अरे बाबा चला परिक्रमा करून येऊ कौरव म्हणतात पायलाही दुखतात कशाला ती परिक्रमा कशाला काय आपल्याच अंतकरणातले पांडव आपल्याला सांगत असता एका बाजूला अरे धामावरती आलोय एक क्षण सुद्धा वाया घालायचा नाही आपल्याच मधून कौरव म्हणतात नको पण फार थकलोय आता नको हे बघू पुढच्या वेळेस आल्यावर आपल्या मधले पांडव आपल्याला धर्माकडे नेण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याच मधले कौरव आपल्याला अधर्माकडे नेण्याचा प्रयत्न करतात हे युद्ध आयुष्यभर चालू राहत मग हे युद्ध जिंकायचं असेल तर काय करायचे सारथी कृष्णाला करायचं सारथी कृष्णाला करायचं ज्या दिवशी सारथी कृष्णाला कराल आपण आपल्या जीवनातलं महाभारत जिंकू आपल्या जीवनातलं महाभारत आपण जिंकलो की मग आपल्या जीवनामध्ये भागवताचा प्रारंभ होईल इथं महाभारताचा शेवट सांगितलेला आहे कुरुक्षेत्रावरती दुर्योधन अतिशय विव्हळ अवस्थेमध्ये पडलेला आहे कारण भीमाने मांडी छेदन केलेली आहे फोडून टाकली मांडी वास्तविक नियम नाही की कमरेच्या खाली प्रहार करावा युद्धाचा नियम नाही पण तरीही केला का आपलं शास्त्र अहिंसा परमो धर्म सांगताय पण धर्मासाठी हिंसा त्याच्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे कोणी सांगत का आपल्याला फक्त एकच ओळ शिकवली अहिंसा परमो धर्म हा पण ही एक ओळ चुकीची आहे याच्या पुढची ओळ अशी आहे की धर्मासाठी हिंसा करावी लागली तर तो धर्माच्याही वरचा धर्म आहे भीमाने तेच केलं नियम मोडले अरे आम्ही एक नियम मोडला तुम्ही 100 नियम मोडलेत ना बाबा तुमचे 100 नियम मोडण्याचा क्रम थांबवायचा असेल तर आम्हाला एक नियम मोडावाच लागेल दुर्योधनाची मांडीचं छेदन केलेलं आहे दुर्योधन विव्हळत पडलेला आहे 99 कौरव आधीच गेलेले आहे आणि अशा त्या कुरुक्षेत्राच्या पूर्ण रक्ताने ओथंबलेल्या जणू काही ते रक्ताचा पाट वाहतोय अशा ठिकाणी अश्वस्थामाला अश्वस्थामा त्या दुर्योधनाला म्हणतो दुर्योधना मी तुला पहिल्यापासून सांगत होतो मला सेनापती कर रे मला सेनापती केला असता तर या पाचही पांडवांपैकी एक जिवंत ठेवला नसता वेळ निघून गेल्यानंतर बोलणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे वेळ निघून गेली आता ह्या बोलण्यात तरी काही तथ्य आहे का दुर्योधन म्हणे बाबा ठीक आहे आता तुला सेनापती केलं आता हे बोलणं डबल मूर्खपणाचं लक्षण आहे सेनाच नाही पती कसला सेनापती म्हणजे काय सेनेचा मालक आता सेना राहिली का आणि म्हणे तुला सेनापती केलं काय करायचं शौर्य दाखव त्याला दिवसा काही करता आलं नाही तो रात्रीचाच आधार घेणार 18 दिवस यांना काही करता आलं नाही पांडवांचा केस वाकडा करता आला नाही यांनी कुनीतीचा वापर केला रात्रीचा अश्वस्थामा पांडवांच्या शयन कक्षामध्ये आला झालं असं होत की जिथं पांडव झोपायचे आज तिथं पांडव नव्हते कारण भगवंताला तुझी चिंता त्याशी सर्व आहे त्या दिवशी भगवंताने पांडवांना सांगितलं पांडवांना आज आपल्याला जरा बाहेर जायचंय पांडव त्याच्यावरती असं म्हटले नाही कुठं किती किलोमीटर किती लांब आहे किती पाय दुखते विश्वास तू जिथं नेल बाबा तिथं आम्ही यायला तयार पांडव देवाला कधी प्रतिप्रश्न विचारत नव्हते आणि म्हणूनच त्यांचं रक्षण कायम देव करायचं एका व्यक्तीने मला
विचारला, शिकलेली व्यक्ती होती, म्हटले ताई मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, काय विचारायचं विचार। आम्ही महाभारताचा अभ्यास केलाय, वाचलंय, म्हटले कृष्णाने फार कुटील नीती बऱ्याच ठिकाणी वापरली पांडवांची बाजू घ्यायला, स्वतः सूर्य झाकला मग जयद्रथ मारला, स्वतःच बऱ्याच गोष्टी अशा बदलल्या आणि चतुराईने त्यांना जिंकवलं। का देव एवढी पांडवांची बाजू घेत होते, त्याचे नातेवाईक होते म्हणूनच का, किंवा का देवाने पक्षपात केला, याच एक कारण सांगून जाते। सत्य संकल्पाचा दाता नारायण, तुम्ही फक्त सत्याने चला। कशाने चला? सत्याने, फक्त सत्याने चला। अगदी तोंडासमोर जरी संकट असेल तुमचा केस वाकडा होणार नाही, ही व्यासपीठाची गॅरंटी आहे। फक्त सत्य पाहिजे, असत्य थोडं सुद्धा नको। महाभारताच्या युद्धाच्या आधीचा प्रसंग आहे। नकुल सहदेव जे आहे ते ज्योतिष तज्ञ होते, सहदेव पांडवांमधले, आणि दुर्योधन सहदेवांकडे आले। लक्षपूर्वक आहे का? दुर्योधन सहदेवाकडे आले आणि विचारलं, सहदेवा आता 2 दिवसानंतर युद्ध सुरू होणार आहे, त्या युद्धात आम्हाला जिंकायचं आहे, मला एक असा यज्ञ सांगा की जो केल्यानंतर असा उपाय सांगा की आम्ही जिंकू। कोणाला विचारताय? ज्यांच्यावर जिंकायचंय त्यांनाच। पण सहदेव इतके सत्यवादी आहे की शत्रूने जरी सल्ला विचारला तरी चुकीचा सांगायचा। सहदेवाने सांगितलं, दुर्योधना मी तुला एक यज्ञाचं नाव सांगतो, ती तिथी सांगतो, तो यज्ञ त्या तिथीला केला तर विजय तुमचा निश्चित आहे। कोणता यज्ञ? म्हणजे काल बली नावाचा यज्ञ अमावस्येच्या दिवशी करा। कोणता यज्ञ करा? काल बली नावाचा यज्ञ अमावस्येच्या दिवशी करा। हा जर तुम्ही केला तर जगाच्या पाठीवर कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही, आणि हे सत्य होत महाराज, याच्यात कुठलीही असत्यता नव्हती। हे ज्यावेळेस कृष्णाला कळालं, कृष्णाने डोक्याला हात लावला, अरे मी काय करतोय आणि हे काय करताय, पण आता चिंता त्याला आहे ना, भगवान परमात्म्याने काय करावं, महाराज किती गोड आहे तो, त्याने काय करावं, भगवंताने तो अमावस्येला यज्ञ करायचा आहे ना, इकडं अमावस्येच्या आदल्या दिवशी यज्ञाला सुरुवात केली देवाने। सगळे ऋषी मुनी आले, सगळे कॅलेंडर बघताय, हा यज्ञ तर अमावस्येला असतो, देवाने आदल्या दिवशी सुरू केलाय, सगळे बघताय, पंचांग चुकलं तर नाही आपल्या कुठली लिहिताना, कॅलेंडर तर बदललं नाही, सगळे चिनबिन झाले, पण आता मोठ्याला कोण बोलणार? बोलणार कोण देवाला? देवाचा यज्ञ सुरू आहे, सगळे याज्ञिक बोलवले, चला यज्ञ सुरू करा। चंद्र सूर्याला सुद्धा प्रश्न पडला, आपल्या गतीत तर काही बिघाड झाला नाही ना, अमावस्या उद्या आहे, हा यज्ञ उद्या व्हायला पाहिजे, श्रीकृष्ण आदल्या दिवशी करताय, नक्की आपल्या फिरण्यात काहीतरी बिघाड झालेला असेल। चंद्र सूर्य स्वतः दोघही जण खाली आले, भगवंतासमोर उभे राहिले आणि देवाला विचारू लागले, भगवंता आम्हाला थोडं विचारायचंय। म्हटले काय? हा यज्ञ उद्या असतो, तुम्ही आज करताय, अमावस्या उद्या आहे, आज नाहीये। भगवान श्रीकृष्ण म्हटले, अमावस्या कधी होते? तुम्ही दोघं एका रेषेत आल्यावर, आता तुम्ही कसे उभे आहेत? झाली अमावस्या, करा यज्ञ। अहो पांडवांसाठी देवाने तिथी बदलून घेतली आणि यज्ञ करून घेतला म्हणून पांडवांचा विजय झाला। मला एकच सांगायचंय, सहदेव जर खोटं बोलले असते ना तर पराजय झाला असता। पांडवांचा जय हा कृष्णाच्या वशिल्याने होता किंवा कूटनीतीने होता असा अजिबात नाहीये, सत्य होत। म्हणून जिथं सत्य आहे तिथं विजय निश्चित आहे, आणि म्हणून भगवंत कायम पाठीराला, पांडवांना घेऊन गेले अश्वस्थामाला। त्या शिबिरामध्ये असणारे द्रौपदीने आपले 5 मुलं झोपवले, त्यांना अश्वस्थामाने मारलं, त्यांचे शिर घेतले, कुरुक्षेत्रावरती आला आणि दुर्योधनाला दाखवलं, हे बघ मी 5ही भाऊ मारले। दुर्योधनाला गॅरंटी येईना, म्हटले काहीतरी पुरावा, म्हणे मला माहित होत तू विश्वास ठेवणार। त्यांचे मस्तक आणले, दुर्योधनाने एका मस्तकाला, म्हणजे भीमाचा जो मुलगा होता त्याच्या मस्तकाला हात लावला,
त्या स्पर्श करता जाणवलं हा भीम नाही भीमाचा मुलगा आहे, पर्यायी तो माझाच मुलगा आहे। पुतण्या जरी असेल, भावाचा जरी असेल, शेवटी तो माझाच मुलगा आहे। दुर्योधन सुद्धा हळहळला। हे जेव्हा सकाळी कळालं, द्रौपदी महाराज फार शोक करते आहे, माता शिशुराम निधन फार शोक करते आहे, इतका शोक करते आहे की तिचा शोक बघून सगळे विव्हळले। महाराज शोक करत असताना कुणी केला असेल हे कृत्य, कुणी केला असेल हे कृत्य, कळालं हे कृत्य अश्वस्थामाने केलेलं आहे। अश्वस्थामाने हे कृत्य केलंय असं कळल्यानंतर एका मिनिटात शोक मावळला आणि तिथं दयेनी जागा घेतली। अश्वस्थामाने समजलं हे, अश्वस्थामाला सगळे घेऊन आले, तिच्या समोर हजर केलेला आहे आणि सांगितलं सांग याचं काय करायचं। ती म्हटली पहिले सोडा, मुच्छता मुच्छता वेश याला सोडा पाहिजे। म्हटले असं का? याच कारण असं आहे म्हटले कि माझे पाच मुलं गेले पण माझे पाच पती शिल्लक आहे। हा अश्वस्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे, द्रोणाचार्य अगोदरच गेलेले आहे, आता हा गेला तर याची आई जी कृपी आहे तिला कोणी शिल्लक राहणार नाही। आणि जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते याच्या आईच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतं। द्रौपदी म्हणजे दयेची साक्षात मूर्ती आहे, म्हणजे साक्षात मूर्ती आहे। द्रौपदी सारखी दया जगाच्या पाठीवर नाहीये। कृष्ण उगच द्रौपदीला आपली बहीण म्हणत नाही, जी कृष्णा सारखी दयेला आहे। म्हणून द्रौपदीचं एक नाव काय आहे? कृष्णा आहे। एक नाव द्रौपदीचं कृष्णा आहे। आणि म्हणून भगवंताने तिथं दया द्रौपदीने दाखवली आहे। आज पाच पांडवांना सुद्धा वाटतंय की आम्ही हिचे पती आहे हा हिला अभिमान असावा, पण ही आमची पत्नी आहे याचा आज आम्हाला अभिमान वाटतो। आता काय करायचं याच द्रौपदी नाही म्हणते। भीम म्हणतो मारल्याशिवाय राहणार नाही, अर्जुनाने तर शपथच घेतली होती। अर्जुन म्हणतो मी मारेल, काय करावं काय करावं। शेवटी भगवान परमात्म्याला विचारलं भगवंत काय केलं पाहिजे। भगवंताने सांगितलं ब्रह्म बंधू न हंतव्य पण आत ताई वधार हण। एखादा ब्राह्मण असेल, सत्वशील असेल, ब्राह्मण कुळातला असेल, तर त्याने कितीही मोठं वाईट कर्म केलं, कितीही मोठं, त्याला मारायचा अधिकार नाही। ब्राह्मण म्हणजे भगवान परमात्म्याचा महाराज शिरोभाग आहे, त्यांना भूदेव म्हणतात, मारायचं नाही। आणि दुसरा निर्णय दिला, पण ज्याने लहान मुलांना मारायचा आतताही कर्म केलाय तो ब्राह्मण तरी असला तरी सोडायचा। आता किती पेच प्रसंग आहे, किती पेच प्रसंग आहे। ब्राह्मणाने किती वाईट कृत्य केलं तरी मारायचं नाही, आणि ज्याने वाईट कृत्य केलं तो कोणी असेल तरी सोडायचं। आता काय मधला मार्ग काय करायचा? भगवान कृष्ण आणि अर्जुन यांचं जे एक नातं आहे ते नातं गुरु शिष्याचं सुद्धा होतं। भगवंताने गीतेत ज्ञान दिलं होतं आणि आज त्या ज्ञानाची परीक्षा होती। अर्जुना काय निर्णय करायचा कर, गीतेत मी तुला सांगितलंय। काय सांगितलं होतं गीतेत? संभावितस्य चाकीर्ति। गीतेमध्ये असं वर्णन आलेलं आहे की एखाद्याला मारणं हे फक्त त्याचा वध करणं असं होत नाही, त्याला जीवे मारणं होत नाही। मग सामान्य माणूस मरणाने मरत असतो एकदाच, पण असामान्य श्रेष्ठ व्यक्ती ही अपमानाने सुद्धा मरत असते। अपमान हा श्रेष्ठ व्यक्तीचा मृत्यू। मग जीवे एकदा मारण्यापेक्षा अपमानाने मारलं तर मारणंही होत नाही आणि सोडणंही होत नाही। मग त्या अश्वस्थाम्याचे पाच पाठ काढले, अर्धे केस डोक्याचे काढले, शेंडी काढली, या सगळं मुंडन वगैरे त्याचं केलं आणि त्याच्या कपाळामधला मणी काढून घेतला आणि त्याला असं काहीतरी विद्रूप करून आणि हुसकावून दिलं। त्याचा तो क्रोध, त्याचा तो राग ब्रह्मास्त्रही नंतर त्याने उत्तरेच्या गर्भावरती सोडलेला आहे। उत्तरा धावत भगवंतापर्यंत आली, हे भगवंता पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपते, हे भगवंता मला सोडवा, हे भगवंता मला सोडवा। त्यावेळेस भगवंत जायला निघाले होते द्वारकेला। सगळे विचार करतात तिचा पती अभिमन्यू युद्धात गेलेला आहे आणि हिला जगण्याची इच्छा,
का वाचवा का वाचवा. मग तिने सांगितलं पती जरी गेले पण पतीचे एक निशाणे म्हणून माझ्या उदरामध्ये गर्भ वाढतो आहे आणि तो वाचावा, ह्या पांडवांचा वंश पुढे वाचावा म्हणून मला वाचवा. भगवंताने महाराज सांगितलं उत्तरेला, हे उत्तरा मी वाचवू शकतो तुझ्या गर्भाला, परंतु माझा एक नियम आहे. तो नियम मी कधी बदलत नाही. कोणता नियम आहे देवाचा? देशी तेव्हा देशी, ऐसा असी उदार. भगवंत उदार आहे पण कधी काहीतरी घेतो आणि नंतर जगाला सुद्धा हा संदेश आहे, काहीतरी घ्या आणि नंतरच द्या, त्याशिवाय किंमत कळत. काहीतरी घेतलंच पाहिजे. काय घ्यायचं आहे? आमचे बाबा कथा ऐकताय माझ्या मते. काय घ्यावं महाराज हे सुद्धा महात्म्यांकडून शिकावं. आमच्या बाबांना आम्ही विचारलं, बाबा काय गुरुदक्षिणा द्यावी? एखाद्याकडून ज्ञान घेतलं तर काय गुरुदक्षिणा दिली पाहिजे? आमच्या बाबांकडून आम्ही अनेक स्तोत्र शिकलो, विष्णू सहस्रनाम शिकलो, अनेक संहिता घेतल्या. बाबांना दक्षिणा विचारली, बाबांनी सांगितली मनोवांछित दक्षिणा द्यायची, तर द्या नाही तर दिली नाही तरी चालेल. मनाची म्हणत तुमच्या मनातच सांगा. बाबांनी दक्षिणा सांगितली, जे मी शिकवलंय ते पाठ करून दाखवा, ती सगळ्यात मोठी दक्षिणा आहे. घेतल्याशिवाय तर राहिले नाही आणि घेतलं पण नाही, याला म्हणतात खरी दक्षिणा. काहीतरी घेतलं पाहिजे पण ते सात्विक. मग देवाने सांगितलं मी स्वतः काहीतरी घेईल आणि मग तुझ्या गर्भाचं रक्षण करेल. सगळे म्हटले प्रसंग काय, परिस्थिती काय? तर गर्भामध्ये दाह होतोय, भगवंताने वाचवायचं तर आता मागताय काहीतरी. काय देऊ भगवंता? उत्तरेने विचारलं, देवा मागा मी तुम्हाला काय देऊ? भगवंताने मागितलं तुझ्या मातृत्वाचं दान मला दे, म्हणजे तू माझी आई बन, स्वीकार मला मुलगा म्हणून. कारण मातृत्वाचा भाव धारण केल्याशिवाय त्या स्त्रीच्या गर्भात प्रवेश करणं मला तरी योग्य वाटत. गर्भात प्रवेश करायचा आहे, रक्षण करायचंय, मग तू माझी आई हो, मला मुलगा म्हण. उत्तरेने स्वीकारलं, ठीक आहे देवा, तुम्ही माझे मुलगा आहात, तुम्ही माझे मुलगा आहात, आता तुम्ही माझ्या गर्भात प्रवेश करून त्याचं रक्षण करू शकता. भगवंताने गर्भात रक्षण केलं, जगाच्या पाठीवर कौशल्या झाली, देवकी झाली. यांनी एक एक फक्त देव सांभाळले गर्भामध्ये. आमच्या तुकोबाईंच्या आई झाल्या असल, त्यांनी संत सांभाळले गर्भामध्ये, भक्त सांभाळले गर्भामध्ये, पण जगाच्या पाठीवर फक्त एक उत्तरा अशी आहे, तिच्या गर्भात एकाच वेळीस देवही होते आणि भक्तही होते. परीक्षित राजाही आहे आणि भगवंतही आहे. भगवंताने रक्षण केलं आणि भगवान परमात्मा निघाले. निघाल्यानंतर कुंती मातेला राहवलं. कुंती माता म्हणजे भगवंताच्या आत्या. भगवंत निघालेले बघितलं, कुंती माताचे डोळे महाराज पाण्याने डबडबले. भक्ताला सगळा अंतर सहन होतं पण देवाचं अंतर सहन होत. कुंती माता विचार करते, आतापर्यंत भगवान कृष्ण आपल्यामध्ये होते आणि आता आपल्याला सोडून चालले, कशामुळे चालले असं? आता सगळे दुःख संपले, राज्य मिळालं, आपण जिंकलो, सगळं चांगलं झालं आणि मग आता देव निघाले. काय उपयोग आहे या सुखाचा? जे सुख आल्यामुळे देव निघून चालले. भगवंता आज माझी तुम्हाला एक प्रार्थना आहे. म्हटले काय? एक काम करा, आम्हाला दुःख द्या. विपद संतूर शश्व तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शन. देवा द्यायचा असेल तर आम्हाला काय द्या? दुःख द्या. भगवान कृष्ण या ठिकाणी त्या कुंती मातेची समजूत घालताय, आत्या दुःख मागू नका. पण कुंती माता सांगते दुःख आल्याशिवाय कुणी भजन करत नाही आणि जीवनामध्ये भजन झालं नाही तर त्याच्यासारखी हानी दुसरी नाही. कुंती माता स्तुती करताय, आपण ती स्तुतीही श्रवण करू. तत्पूर्वी थोडस संकीर्तन करूया. मुकुंद Yeah.
हरे हरे बोल।
विघ्नेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो पंकजनाभाय, नमो पंकजाग्रजे, नमो पंकज नाथाय, नमो पंकज मालिने। भगवंताची खूप 26 श्लोकामध्ये कुंती मातेने स्तुती केली। भगवंताची स्तुती करणं, भगवंताच्या अनेक स्तुती भागवतामध्ये आलेल्या आहेत। कुंती माता ज्यावेळेस भगवंताची स्तुती करायला लागल्या, थोडे इकडे लक्ष द्या, त्यावेळेस भगवान परमात्म्याने मध्येच थांबवलं कुंती माता, थांबा आत्या थांबा, अहो मी तुमचा भाचा आहे, माझी कशाला स्तुती करताय। कुंती माता म्हटल्या इथंच तर चुकताय ना, आता तू एकदम शांत होईस। हे भाचा असल्याचा पडदा आतापर्यंत टाकून ठेवलाय ना, म्हणूनच समजत नाही नेमका तू कोण आहे। हे भाचा आहे, वसुदेवाचा पुत्र आहे, मी तुझी आत्या, हे खोटं सगळं। अरे बाबा, तू माझा भाचा नाही, जगाचा बाप आहे। त्या नात्याने माझा सुद्धा काय आहे, हे नाते खोटे आहे म्हटले। खरं नातं एकच आहे, तू अंशी आहे, मी अंश आहे, तू परमात्मा आहे, मी जीव आहे, तू देव आहे आणि मी तुझी दास आहे। आणि तू हे जाणवू देत नाही, हे तू झाकून ठेवतो, जीवाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही। देवाच्या आणि आपल्यामध्ये एक असा पडदा लावून दिलेला मायेचा, आणि हा पडदा आपण बाजूला करायचा प्रयत्न जरी केला तरी देव झाकून येत असत। देव जास्त संपर्क कुणाशी ठेवत, देव म्हणतात जेवढे लांब राहिले तेवढं बरं आहे। एखाद्या आईला आई काम करत असते, आता त्याच्या माझं काम कमी आहे का, थोडे काम व्याप वाढला, नियोजन वाढलं की थकून जातो माणूस। थोडं नियोजन आहे, 7 दिवसाचं आहे, दिवसभराचं आहे, काही तासांचं आहे, किती व्याप होतो त्याला। एक एक युगाचं, एक एक मन्वंतराचं हे सगळं नियोजन असतं महाराज, किती मोठं नियोजन आहे। चंद्र सूर्यावरून सगळ्यांना कामं सांगायची, त्यांच्याकडून करून घ्यायचे, सगळे रुजू करायचे, पुन्हा त्यांच्या ड्युट्या बदलायच्या, किती काम आहे महाराज। बदलतात ना त्यांच्या ड्युट्या, बदलतात की नाही, हे सगळं करायचंय। काम खूप आहे त्याचे, पण त्या काम असल्यामुळे एखाद्या आईला घरात खूप काम असतात आणि ते लहान पोरग सारखं आसपास फिरत, सारखं मला घे मला घे, ती आई काय करते, एक खेळणं घेते त्याच्या हातात देते, मुख्य मला काम करते। ते मुलगा जर खेळण्यात गुंतलं मग आई अंतरते, पण एखादा हुशार मुलगा ते म्हणतं खेळणं नको, मग खाऊ घेतो का, खाऊ नको, मग काय घेतलं काय लागतं, पैसे देऊ का, पैसे नको, मग काय लागतं, शेवटी काहीही नको म्हणत, मग आईला नावीला जाणे उचलून घ्यावं लागतं। आता मला काहीच नको, आता काय पाहिजे, ती आई आहे, आपण लेकरं आहोत, आपण थोडस करतो भजन, हे भगवंत आमचा स्वीकार कर, हे भगवंत आम्ही तुझे शरणांगत आहोत, हरी शरणम हरी शरणम हरी शरणम। परमार्थाला लागतो, पण एक माझा अनुभव आहे, वक्ता प्रवक्ता परमार्थिक यांची जेवढी मजा आहे तेवढी कुणाचीच नाही। मग परमार्थ ही लौकिकता देतो का, परमार्थ नाही देत, तो देऊन टाकतो, याच्यातच गुंता। माझ्यापर्यंत काही येऊ, त्याचं भजन केल्यावर भरभरून देतो महाराज, का देतो, ही त्याची खरी कृपाच नाही, ही अवकृपा आहे। बाबांचं वाक्य आहे, इतके भयानक वाक्य आहे ना बाबा, की त्याचा अधिकार पटकन सगळ्यांना लक्षात येणार नाही। बाबा म्हणतात तारखा वाढणं म्हणजे पाप वाढणे, लक्षात येणार, तारखा वाढणं पाप वाढणे, नित्यने होऊ शकत नाही, खरं भजन होऊ शकत नाही। प्रवास वाढेल, लौकिकता वाढेल, मान सन्मान वाढेल, आणि त्याच्यात इतका वेळ जाईल देव अंतरल्याशिवाय राहणार। काही गोष्टी वाढणं आपल्याला वाटतं पुण्याचं लक्षण आहे, पण ते पापाचं लक्षण आहे। कोरोनाची दोन भाग आहे, नाण्याला दोन बाजू असतात। काही लोकांसाठी, समस्त जगासाठी ते एक विघ्न असेल, पण काही लोकांनी त्याचा इतका लाभ उचललाय की त्यांच्यासाठी ते वरदान ठरलंय। गरजच नाही ना महाराज, एकांत मूर्खासाठी कैदखाना, साधूसाठी स्वर्ग आहे।
असा एकांत कधी भेटला होता का? एवढं निवांत जीवन कधी अरे इकडं जायचंय याचं काय याचं काय वगैरे वगैरे वगैरे. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला लौकिकता हे देवाने दिलेले खेळणे आहे आणि याच्यात आयुष्यभर आपण खेळत राहतो. हे ज्या दिवशी सुटतील त्या दिवशी तो भेटेल. देवाला सांगायचं नकोही हा मला काही हे जरी तू दिलं असेल ठीक आहे आम्ही त्याचा स्वीकार करतोय आहे तरीही आम्हाला कोण पाहिजे तू पाहिजे हे जर आपण म्हटलो तरच देव आपल्याला उत्तर देणार. अन्यथा कुंती माता ते सांगते अरे तू राज्य दिलं सगळं दिलं पण नाही तू जर चालला असेल या सगळ्याला काही किंमत उरत नाही. आणि वास्तविक तू सगळा येतो तर आमच्यासाठी ना तुला लोक ओळखत नाही. खरंच आज देवाला आपण खरंच किती जाणतो काय ओळखतो आपण. काही जण तर आपल्यासारखंच त्याला म्हणतात जसा आपण तसा इतकं सामान्य करून टाकलंय देवाला. मी स्वतः बोलत नाही माझे वाक्य एवढं सामान्य देवाला केलं. अवजानंती मामुडा मानव चिंतन आश्रिता परम भाव मजानंतो मम भूत महेश्वर. अवजानंती मामुडा म्हटलंय मूर्ख माणसं मला जाणत नाही मला त्यांच्या लेवलचं करून सोडतात. तो आहे आपण आपण आहोत त्याची पातळी कुठं आहे आपली पातळी कुठं आहे. लोक म्हणतात तोही आला आपणही आलो आपण जसं आहे तसं तो आहे. नाही महाराज कळण्यासाठी सांगते. रस्त्याने काही लोक चालले होते त्यांना एक खड्डा दिसला आणि त्या खड्ड्यामध्ये एक माणूस पडलेला होता. म्हणजे तो असा तिथून चालला असेल पाय घसरला आणि तो खड्ड्यात पडला. तो खड्ड्यात पडला तर तिथला एका चांगल्या माणसाने त्याची मदत करायची म्हणून खाली एक दोरी सोडली. तो म्हटला थांबा याला काढण्यासाठी मी उतरतो. तो दोरीला लागून तोही उतरला. आता खड्ड्यात किती जण दिसायला लागले दोन. मग एक जण आला तिकडून बघितलं आणि बाहेर अफवा पसरून दिली अहो खड्ड्यात दोन जण पडले दोन जण पडले दोन जण पडले दोन जण पडले. एक जण म्हटला नाही रे बाबा मी गेलो तर एकच जण पडलेला होता. नाही म्हटले दोन पडले. मग तिथं एक ज्ञानी माणूस आला. आता दोन पडले होते का एक तुम्ही उत्तर द्या म्हणजे लक्षात येईल. किती पडले होते एक. दुसरा का दिसत होता एवढं तर लक्षात येत आहे. लोकांना वाटत तोही आला आपण येतो तो असं नाही महाराज. आपण पडलोय तो उतरलाय. दोन्हीमध्ये फरक काय. जो पडलाय तो घाबरलेला आहे जो उतरलाय तो सावध आहे. जो पडलेला आहे तो त्याच्यावरती अवलंबून आहे जो उतरलाय तो स्वावलंबी आहे. स्वावलंबी आहे. अरे आपण काय त्याला देऊ शकतो. त्याने दिलंय म्हणून आपली मजा आहे. काय देऊ शकतो. लोक म्हणतात नाही हे दिलं पाहिजे हे केलं पाहिजे आमका गरज नाही आवश्यकता नाही. आपण सकाळीच काकडात म्हणतो ना वाहू दक्षिणा तरी धातू नारायण उदके वाहू तरी उदके नाहू तरी स्वरूप ते तुझे. काय महाराज कासायाने पूजा करू केशी राजा हाची संदेह आता फिडी माझा. हे भगवंताचं खरं स्वरूप आहे. खरं स्वरूप ते आहे. आणि म्हणून कुंती माता सांगते देवा आतापर्यंत भाचा या शब्दाने तू लपून राहिलाय पण नाही आता तुझं एक एक कृत्य बघून मला समजलंय तू माझा भाचा नाही जगाचा बाप आहे. आणि आज मला तुझी स्तुती करू दे देवा. आज मला तुझी स्तुती करू दे आणि तू जवळ राहावा म्हणून मला भलेही दुःख दे पण तू लांब जाऊ नको. आता कुंती मातेची स्थिती अशी आहे की देवाचं अंतरच सहन होत नाही कुंती मातेला. वास्तविक कुंती मातेच्या जीवनात दुःख कमी आहे का. संपूर्ण जीवन बघा संपूर्ण जीवन बघा किती दुःख आहे. म्हणजे कुंती मातेच्या बालपणापासून तर वृद्धापकाळापर्यंत दुःखच आहे. प्रसंग सांगायला तर कदाचित कुंती मातेच्या चरित्रात एक तास निघून जाईल. एवढं दुःख असून सुद्धा जीवनामध्ये अजून दुःखाची अपेक्षा आहे. फक्त भगवंताचं सान्निध्य मिळावं. लोक सुखात खरंच भोजन करत नाही. दुःख मिळाल्याशिवाय भोजन करत नाही. सुखात नाही करत भोजन. दुःख मे सुमिरण सब करे सुख मे करे न कोय जो सुख मे सुमिरण करे दुःख काय को होय. आपलं अंतकरण हे लोखंडासारखं आहे. लोखंड थंड असेल तर ते वाकू शकत नाही. तेच लोखंड लोहाराच्या भट्टीत टाका एकदम तापवा ते जसा आकार द्यायचा तसा येत. थंडपणा हे सुख आहे ते देवाकडे वाकूच शकत नाही.
थंडपणा हे सुख आहे. थंडपणाने चित्तरूपी लोखंड वाकू शकत नाही देवासमोर. पण दुःख हे असं तापक आहे की ते माणसाच्या अंतकरणात द्रवीभूत करतं आणि मनुष्य वाकल्याशिवाय राहत नाही, तो भगवंत शरणागत झाल्याशिवाय राहत नाही. कुंती मातेने ते दुःख मागवून घेतलं. भगवान परमात्म्याची स्तुती कुंती मातेने केली. देवा आमच्यावर फार उपकार आहे, आम्हाला अंतर कधी देऊ नका. ही काय म्हटले, भगवान परमात्मा गेले. पण काय महाराज, माऊलीने उगच म्हटलं नाही. आहे तो म्हणायला द्वारकाधीश, फक्त म्हणायला. एखाद्याचा पत्ता असतो, फक्त पत्त्यावर तो कधीच सापडत नाही. फक्त पत्ता आहे, पत्त्यावर कधी हजर आहे का नाही. तसं माऊली म्हणतात, द्वारकेचा राणा म्हणायला द्वारकेचा राणा कायम कुठे आहे. आता गेलेच होते बर का, फक्त द्वारकेत असे पोहोचलेच होते. पत्न्यांना आनंद झालेला होता, स्वागत चालू होत आणि सगळं असे काही दिवस लोटले. आता त्यांचे काही दिवस म्हणजे क्षणच ना, देवाचं सानिध्य. लगेच इकडून परत कोण नव्हते त्यावेळेस, पत्र पाठवलं असं लगेच. तुम्हाला वाटलं आता फोन सांगतील, फोन नाही सांगता. लगेच पत्र आलं, भगवंता बोलवलंय. काय झालं, तुम्ही ज्या गर्भाला वाचवून होता ना, त्याचा जन्म झालेला आहे आणि ते मूल जन्माला आलं. मूल फार सुंदर आहे देवा, रडायचंच थांबत नाही. म्हणजे पांडवाच्या घरी मूल रडलं तरी गप करायला कृष्णाला बोलवायचे. दासच आहे महाराज त्यांचा, बोलवलं. भगवान परमात्मा धावत गेले लगेच. काय झालं, काय झालं, भगवंताने मांडीवर घेतलं. भगवंत त्या बाळाकडे बघताय, बाळ भगवंताकडे बघताय. खरंच आहे, काय परीक्षितीच्या भाग्याचं वर्णन करावं महाराज. गर्भातही जवळ, जन्माला आल्यावरही जवळ आणि जातानाही जवळ आहे. एका टायमाला देव जवळ नसतो, आपले काही जन्म निघून गेले तरी अजूनही इतकंच म्हणावं लागेल, इथं ना तो करणार स्वामी जगत प्राण तनसे निघेल. बरं, नाही तू जवळ आला किमान. तू का म्हणे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. देवा तुझं नाव तरी यावं, पण परीक्षिती राजा जन्माच्या अगोदरही जवळ, आयुष्यभरही जवळ, शेवटही जवळ. काय महाराज ते भाग्य, मांडीवर घेतलं आणि खरंच भगवंताला परीक्षित राजाने हाळत आहे. जगत के रंग क्या देखो. आपण कायम जग हे हाळत असतो, हे बघा ते बघा ते बघा ते बघा, लौकिक दृष्टी. पण बघण्यासारखं तर काय असतं, फक्त भगवंत आहे. कालचा आमचा प्रसंग प्रेम मंदिरात गेलो, आम्ही पुढे गेलो पडदा उघडला, जणू साक्षात्कार झाला. जगत के रंग क्या देखो, तेरा श्रृंगार काफी है. परीक्षिणीला समजतो तो आणि हा एकच आहे.
शांता झाली लगे ज्योतिषांना बोलवलं ज्योतिषांनी या ठिकाणी भविष्य सांगितलंय फार मोठे राजे होतील परंतु याचा शाप प्राप्त कसा शाप प्राप्त झाला याचा जीवन पुन्हा आलेला आहे भगवान परमात्मा पुन्हा अशा प्रकारे द्वारकेला गेले भगवंताला सोडवण्यासाठी स्वतः भगवान कृष्णांना सोडवण्यासाठी स्वतः अशा प्रकारे अर्जुन गेले अर्जुन सहा महिने द्वारकेत सहा महिने थांबले सहा महिने झाले तरी सुद्धा माफ करा याच्या अगोदर भीष्माचार्यांचा काहीतरी राहिलं हे सगळं झालं आणि भीष्माचार्य या ठिकाणी शरपंजरी पडलेले असताना तिथं भगवान परमात्मा सगळ्यांना नेलं पांडवांना पांडव पत्न्यांना कुणीतरी माझी वाट बघत आहे कुणीतरी माझी वाट बघत आहे म्हणून सगळ्यांना घेऊन भीष्माचार्यांकडे भीष्माचार्य वाट कधी तरी वास्तविक भीष्माचार्य हे इच्छा मरणी इच्छा मरणी असून सुद्धा भोग चुकला भोग तोंडाकडे संचिता अनेक दिवस जवळजवळ 52 दिवस शरपंजरी होते असं सांगायचं एक कारण आहे की भीष्माचार्याने एका सरड्याला अशा प्रकारे बांधावर सुरू टाकलं साबराच्या पानावर अनेक काटे टोचले काही दोष होता का त्याचा त्याचा कुठंतरी शाप लागला की जशी माझी अवस्था झाली तशी तुमची अवस्था होईल आणि म्हणून शरपंजरी पडले पण वाट बघत आहे की भगवंत येतील तसा मी प्राण सोडणार नाही महात्म्यांचं हेच फार महत्वाचं आहे अनेक महात्मे जगाच्या पाठीवर असे झाले की ती इच्छा मरली होती त्यांनी ठरवलं तसा प्राण घ्यायला ज्यांच्या सानिध्यामध्ये पहिली श्रीमद भागवत कथा झाली वैकुंठवासी ब्रह्मली बन्सी बाबा सुरवाडी त्यांची प्रतिमा फोटो समोर आहे सगळे बघू शकतात पिंपळाची बरीच मंडळी इथं आहे पण ज्यांनी बघितलं नसेल नाशिकची मंडळी असेल त्यांनी बघा बाबांचा शेवट कसा व्हावा परमभाग्याने बालपणापासून बाबांचा वरद हस्त प्राप्त होतात पण अंतकाळी सुद्धा जाण्याचा योग आला बाबा ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी सप्ता होता सप्त्याचा शेवटचा दिवस बाबा पूर्णी केले गावकऱ्यांशी संवादही साधला घरी गेले पत्नीला सांगितलं मला आळंदीला जायचंय जाऊ का पत्नीने सांगितलं त्यांना आळंदी पंढरपूरचं जाण्याची आहेच कायमची आवड जा म्हटले आता कोण थांबवणार शरीरामध्ये व्याधी होत्या परंतु तरीही परमार्थात कुठली कसर नव्हती जा म्हटले दुसऱ्या दिवशी बाबा उठले महाराजा काकणा करण्याचा बाबांचा नियम होता बाबा काकड्याला असे मांडी घालून बसले आदल्या दिवशी सर्व ग्रंथांना नवीन कपडा आणि महाराज परमार्थाची तयारी असते संसारिक माणूस जाताना मृत्यूपत्र तयार करतो कागदपत्र तयार करतो मुलांच्या नावावर सगळं करून देतो कुठं काही असेल घेणं देणं ते मुलांना सांगतो सगळी तयारी करतो मग जातो परमार्थिक माणूस महाराज त्यांची प्रॉपर्टी म्हणजे ग्रंथ त्या ग्रंथांना नवीन कपडा लावला पत्नीची परवानगी घेतली काकडा केला आणि असे जे बसलेले होते पहाटे असेच गेले पुन्हा मुद्रा सुद्धा बदलली काय जाणार माहीत होत जाणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या मग गेले बाबा तात्पर्य सांगायचे याला म्हणतात शूर ओळखावा रणी साधू ओळखावा आपल्या जगातले रायपूरचे श्यामशास्त्री परमपूज्य वैकुंठवासी त्यांना सुद्धा माहीत होतं मी जाणार जे आले त्यांना थांबवलं जे येणार होतं त्यांना टाईम दिला आपल्या टाईमात असे अनेक महत्व होत गेले आपण जीवनभर खरंच काय केलं याही पेक्षा अंत कसं याच्यावरती 100 ते 100 मार्ग म्हणून आज भीष्माचार्य भगवान परमात्मा गेले भगवान परमात्मा गेल्यानंतर खूप आनंद गगनात पावला भगवंताकडे बघितलं आणि भगवंताला भीष्माचार्य सांगताय तेव्हा कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही आज एक गोष्ट तुझ्याकडे मागतोय म्हटले काय असाच उभा राहणार तुझ्याकडे बघत प्राण लागण्याची इच्छा आहे भगवान परमात्मा म्हणजे फार
चंचल आहे, फार चंचल आहे। देवाने विचार केला, हा बाबा इच्छा मध्ये हा माझं रूप न्याहाळत बसला आणि याला असं वाटलं एक जन्म असं बघत राहतो, एक जन्म आपल्याला उभं राहतो, यांना मरण येणार। भगवंत थोडी वाक्य तिकडे बसला नाही, म्हटलं देवा जास्त वेळ वाट बघायला लावणार नाही, अगदी कमी वेळात भगवंत उभे राहणार। भगवंताकडे भीष्माचार्य बघताय आणि बाकीचे लोक भीष्माचार्याचं बघताय। मग भगवंताने अर्जुनाकडे भीष्माचार्याने अर्जुनाकडे बघितलं, श्री अर्जुना यांना ओळखलं का? अर्जुन म्हणताय ओळखलं म्हणजे काय? माझ्या मामाचा मुलगा आहे, माझा मित्र आहे, माझा सखा आहे। भीष्माचार्य हसता, अरे बाबा हा तुझ्या मामाचा मुलगा नाही, हा तुझा सखा नाही, हा वसुदेव पुत्र नाही, तू याला ओळखलंच नाही। काय ओळखलं तू? कधी याला सारथी बनवतो, कधी नोकर बनवतो, कधी काय बनवतो, याला ओळखलं नाही। हा कोण आहे? मग सांगितलं हा अंतर्यामी आहे। हा कोण आहे? अंतर्यामी। देवाला ओळखणं साधं नाहीये। एक त्रिलोचन नावाचे संत होऊन गेले। हे त्रिलोचन नावाचे संत, त्यांना जप तप ध्यान काही येत नव्हतं। मग त्यांनी काय केलं? एका साधूला विचारलं, म्हटले मला देव प्राप्त करायचा आहे पण हे काहीच जमत नाही, मी काय करू? त्यांनी सांगितलं काहीच करू नका, घरी जे संत येतील त्यांना दोन घास भोजन द्या, आयुष्यभर एवढंच करायचंय, बाकी काही करू, संपत्तीची कमी नव्हती। मी काय म्हटलं? दोघं पती पत्नी घरात विसरव कोणी नाही, त्यांना मूल बाळ नाही, त्रिलोचना त्यांची पत्नी, सेवा करू लागली, जे येईल त्याची सेवा करायची, भोजन द्यायची। पण हळूहळू वय वाढत गेलं आणि पहिल्यासारखं काम होत नाही, आता थकले, आता काय करावं? आता त्या साधूंची सेवा तर बंद करायची नाही, कारण त्याच्यातून देव भेटणार। संतांनी सांगितले आणि संतांचे पायी हा माझा विश्वास, काय करावं? मदतीला कोणीतरी पाहिजे, असा विचारच करत होते। त्रिलोचन असे बाहेर गेले, भगवंताच्या मंदिरात दर्शन घेतलं, एक मुलगा दिसला लहानसा मुलगा दिसला आणि त्याला विचारलं त्रिलोचनाने, कोण आहे बाबा तू, कुठला आहेस, काही काम करतो का? सांगितलं काम शोधतोय। म्हटले तुला कुणी आहे का? म्हटले मला कुणीच नाही। म्हटलं तुझं नाव काय? म्हटले माझं नाव अंतर्या। आता असं लक्षात प्रत्येकाच्या अंतर्या, तुला काय काम पाहिजे? म्हणजे तुम्ही जे द्याल ते काम मी करेन। म्हणजे पगार किती द्यायचा? आपण काम दिलं तर पगार पण ठरवावं लागेल। म्हणे पगार फक्त दोन्ही टाईमचे, कधी कधी चार पण टाईम करतो, तसं माझा काही नियम, दोन टायमाचा चार टाईम। बरं मग किती खातो? म्हटले त्याचा सुद्धा काही अंदाज? मग म्हटलं तुझे काही नियम? म्हटले नियम काहीच नाही, पगार नको खाणं पाहिजे, पण माझ्या खाण्यावर कोणी टोकायचं, जास्त खातो कमी खातो असं बोलायचं नाही। ज्या दिवशी तुम्ही मला असं बोलाल त्या दिवशी मी घेऊन जाईल, थांबणार नाही। चालेल म्हटले, आता काही खाण्यालाच बघतो, किती खाणार आहे अंडा। तो अंतर्यामी मुलगा तो सुद्धा सेवा करू लागला। संत यायचे, पंक्ती बसायचा, तो वाढायचा, खूप काम करायचा। त्रिलोचनांच्या पत्नीला पण त्याचा आधार झाला। पण एक दिवस बाजूच्या गल्लीमध्ये काही स्त्रियांनी बोलवलं, म्हणून या त्रिलोचन भक्तांची पत्नी तिथं गेली। महिला महिलांचा विषय झाला, काय मग बरं चालू आहे का तुमची संत सेवा? म्हणजे हो, आता अंतर्यामी आल्यापासून मला जरा आराम मिळतो, पण त्याच्यासाठीच जास्त स्वयंपाक बनवावा लागतो, तो जरा जास्त खातो। इकडं भगवंत जे होते घरात ते गायब झाले, अंतर्यामी जो होता तो गायब झाला। त्रिलोचन आले, रोज संध्याकाळी ते अंतर्यामी बरोबर जेवायला बसायचे। त्रिलोचन आले, जेवायला वाढलं, आवाज दिला, अंतर्यामी कुठे आहे? अंतर्यामी कुठे? खूप आवाज दिले पण यायचा पत्ता नाही। खूप बघितलं, खूप शोधलं, मग आठवलं याची अट काय? मग विचारलं पत्नीला, तू त्याला खाण्यावरून काही बोलली का? म्हणले नाही। त्याला काही रागवली का? म्हटले नाही। म्हटले नीट आठवून बघ। हो म्हटले, मी मागच्या गल्लीमध्ये त्या महिलांना बोलली होती, मग त्या गल्लीमध्ये त्याला कसं समजलं? आणि मग लक्षात आलं हा काही सामान्य मुलगा नाही, आपल्याला या संत सेवेने देवाची प्राप्ती झाली होती, पण आपण त्याला ओळखू शकलो। रडायला लागले महाराज, तीन दिवस अन्न पाणी ग्रहण केलं नाही, चौथ्या दिवशी अंतर्यामी धावत आला आणि त्रिलोचनाच्या ताटात जेवायला बसला। तात्पर्य काय? त्यांची अवस्था आपली काही वेगळी नाही महाराज, मला तर पूर्ण गॅरंटी आहे, कुठे तरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आहेच तो। आपण इतके पापी आहोत की आपल्याला दिसत नाही,
त्याच्याशिवाय अस्तित्वच नाही ना महाराज, त्याच्याशिवाय शक्यच नाही। पण पापी डोळ्यांवरती एवढा संसाराचा पगडा बसलाय की दिसतच नाही, आपली त्या आंधळ्यासारखी गत आहे, आपली त्या आंधळ्यासारखी गत आहे की दिवे सगळीकडे लागले आहे पण आपल्याला अंधारच दिसत। दिवे लागलेत ना महाराज, दिव्यांना कमी नाही, दिवे लागले। मी कालच वर्णन केलं आपल्या भाग्याचं, भारत भूमी जन्म, संतांच्या भूमी जन्म, वारकरी संप्रदायामधलं आगमन, हे सगळे दिवेच आहे जीवनात। फक्त अजून ज्याला मौल विक्षेप आवरण म्हणतात ना, हे अजून शिल्लक आहे। हे ज्या दिवशी जातील त्या दिवशीकडे, अरे तू जवळच होतात ना बाबा, लांब नव्हतास। भीष्माचार्य हेच ज्ञान देत आहे अर्जुना, त्याला नात्यांमध्ये तू अडकवलंय, परंतु तो जगाचा नातन जरूर जोड, पण तो मालक आहे हे विसरू नको। हे सगळं संभाषण चालू होतं, द्रौपदीला मध्येच हसू आलं, तिला आवरलं नाही हसू, कारण दान धर्मा, राजधर्मा, मोक्षधर्मा, विभागशा अनेक ज्ञानाचं चिंतन भीष्माचार्य सांगताय। द्रौपदीला हसू आलं, बाकीच्यांना ते बरोबर वाटलं नाही। काही जर चांगलं वक्तव्य चालू आहे तर मध्ये हसणं वाईट गोष्ट आहे, मध्येच हसून उठू नये। तो त्या सभेचा, त्या संपूर्ण मंचाचा अपमान असतो। का हसली म्हटले द्रौपदी म्हटली, हे ज्ञान त्या दिवशी कुठं गेलं होतं? कधी? ज्या दिवशी माझं वस्त्रहरण होत होतं त्या दिवशी हे ज्ञान कुठं गेलं होतं? भीष्माचार्य, मी तुमच्या समोर आली होती तरीही तुम्ही हे अडवलं नाही, हे पाप होण्यापासून थांबवलं नाही। आज ज्ञान सांगताय, आज ते ज्ञान सांगून उपयोग आहे का? त्या दिवशी भर सभेमध्ये जे व्हायचं ते झालं, शेवटी भगवान कृष्ण आले पण तुम्ही धावले नाही, असं का? याचं उत्तर फार छान आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात कामं येण्यासारखं आहे। भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी त्यावेळेस या रक्तामध्ये कौरवांच्या घरचं अन्न होतं, अन्नापासूनच रक्त तयार होतं, बरोबर आहे की नाही? अन्न जैसा अन्न वैसा मन, जैसा पाणी वैसी, म्हणून खाणं आणि पिणं याच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे। अन्न शुद्धी फार महत्वाची, अत्यंत महत्वाची अन्न शुद्धी। कौरवांच्या घरचं खाल्लं होतं, ते रक्तात तसे दोष आले म्हणून त्या दिवशी माझी बुद्धी भ्रष्ट झाली, मला काही करता आलं नाही। मग म्हटलं आता हे ज्ञान कुठून आलं? म्हटले आता मी बाणांच्या शैलीवर पडलोय आणि रक्ताचा अगदी थेंब ना थेंब वाहून गेलाय, म्हटलं चाळणी झाली शरीराची, राहिला असेल का रक्त? प्रत्येक अंगाच्या भागात बाण घुसलाय, सगळं रक्त निघून गेलं द्रौपदी, त्या रक्ताबरोबर कौरवांचं अन्न सुद्धा निघून गेलं, आणि आता माझी बुद्धी जागेवर आली की धर्म कशाला म्हणतो। प्रत्येकाला विनंती आहे, अन्न शुद्धी ठेवा, आहार शुद्धी ठेवा। अपेक्षा आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती शाकाहारी आहे, अपेक्षा करते की नक्कीच सगळे शाकाहारी आहेत, पण त्या शाकाहारामध्ये सुद्धा जेवण करत असताना आपण त्याच्यामध्ये भावना कशा होतो ते फार महत्वाचं आहे। संप्रदायामध्ये जे नियम आहे साधू संतांनी घालून दिले, फार महत्वाचे आहे। अन्न समोर आल्या आल्या भगवंताचं नाव घेतलं किती त्या प्रसाद होऊन जातो त्याचा। अन्न शुद्धी फार महत्वाची, ही अन्न शुद्धी पहिल्यांदा महिलांच्या हातात आहे, नंतर पुरुष काय करतील ते करतील, पण पहिले महिलांच्या हातात। मला सांगा, स्वयंपाक करताना हात सोडून अजून कसली गरज पडते? स्वयंपाकाला हात सोडून कसली गरज पडते? कसलीच नाही, फक्त हात लागतात स्वयंपाकाला, फक्त हात, हे रिकामच असतं। कृष्ण गोविंद हरे मुरारी काय हरकत आहे का पोळ्या लाटताना? बरं ठीक आहे, काही ना म्हणता येत नाही, घरामध्ये अजून चार स्त्रिया आहेत, बडबड चालू वगैरे। एक काम करा, आपल्याकडे सगळ्यांचे अँड्रॉइड मोबाईल असतात, सुंदर अशी एक कथा लावायची, भजन लावायचं, तिकडे भजन चालू, कथा चालू, इकडे स्वयंपाक चालू। गॅरंटी देते महाराज, घरातली माणसांच्या अंतकरणात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार। बऱ्याच अंशी बऱ्याच महिलांना अशी सवय असते, काहीतरी ती मिसरी, काहीतरी आलं काम सोडत व्यसन असत, पण असं तुम्ही 21 दिवस करा की पहिले काहीतरी कथा लावा, भजन लावा, मग स्वयंपाक करा, घरातली कामं सुद्धा सगळी। मी माझा अनुभव सांगते, ते इतकं व्यसन लागेल की ते लागल्याशिवाय काम सुद्धा सुचत नाही, ते पहिले लावावं लागतं मग बाकीचे कामं करावं, हे व्यसन लागतं। त्याने अन्न शुद्धी, भीष्माचार्य एवढे मोठे आहे पण अन्न बिघडलं जीवन बिघडलं महाराज,
अन्न बिघडलं जीवन बिघडलं म्हणून अन्न शुद्धी। भीष्माचार्यांनी आपली चूक कबूल केली, द्रौपदीलाही ती मान्य झाली। आता भीष्माचार्य भगवंताला सांगतात, हे भगवंता आता माझी ही बुद्धी, आता ही माझी मती संपूर्णपणे ही तृष्णा झालेली आहे, देवा तुम्ही हिचा स्वीकार करा। सुंदर गोड वर्णन आहे। इति मती रूप कल्पिता तृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूंदे स्वसुख मुपगते क्वचि प्रकृति मुखे शेय भवत प्रवाह। माझी बुद्धी रूपी कन्या वितृष्णा झालेली आहे, तिच्यात आता दुसरी तृष्णा राहिली नाही। माझ्या बुद्धिरूपी कन्येला तुम्ही काय करा, स्वीकार करा। देवाने सांगितलं पण मला गरज आहे का? नाही म्हटलं तुम्हाला गरज आहे, आम्ही गीता ऐकली आहे, भगवंताने सांगितलं आहे की सगळं काही मला अर्पण करा। बुद्धी काय करा, मये वमनादस्व मयी बुद्धिम निवेश आणि वस्तुशस्य मये व अत उर्ध्वन संशय। मन बुद्धी सगळं मला अर्पण करा। मागितलंय ना तुम्ही कुरुक्षेत्रावरती, आता मी माझी बुद्धी तुम्हाला देतोय, पण माझ्यावर सतत कृपा असू द्या, कायम तुमची कृपा असू द्या। म्हणूनच ते भीष्माचार्य तिथं गेले पण जन्माला आले ते पुन्हा भगवत भक्त, म्हणूनच भीष्माचार्यांचाच पुढचा अवतार म्हणजे सेना महाराज। इकडं सेनापती होते ना म्हणून इकडं सेना, आणि आयुष्यभर पुन्हा परमार्थ केला ते भीष्माचार्याने जी मागणी मागितली आहे, आपणही ती मागणी भगवंताकडे मागू। सगळ्यांचे हात जोडायचे आहे आणि भोजन श्रवण करायचं। Thank you.
शाम भूल जाना। आयुष्य भर ज्याने भजन केलेलं असतं महाराज, तो आयुष्य भर वाट बघून थकलेला असतो। आता अंत काळी अजून वाट बघण्याची ताण उरलेले नसतात, त्यामुळे तेव्हा उशीर करू नको, त्यावेळेस लवकर ये। वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। आणि देव कृपा आहे देवाची, पण राधा राणी अजून कृपा करते भक्ती देवी, म्हणून राधे को साथ लाना जब प्राण तनसे। राधा म्हणजे श्री नाही महाराज कोणी, केवळ राधा आणि कृष्ण दोन वेगळे नाही। आपलं चिंतन होईल ते पुढे, वेगळे नाही। देवामधली एक अल्लादिनी शक्ती, देवाही पेक्षा कोमल शक्ती ही राधा आहे। देवामधलाच एक भक्तीचं अंग म्हणून राधा आहे, आणि नाही तरी भगवंतापेक्षा त्याची भक्ती श्रेष्ठ आहे, म्हणून वृंदावनामध्ये राधा राणी। ती आहे तर तो आहे महाराज, ती नाही तर त्याला कोणी ओळखतच नाही। म्हणून राधे को साथ लाना, ती बरोबर आली, ती भक्ती बरोबर आली ना अंतकाळी, तर पुन्हा पुढच्या जन्मात भक्ती घडेल। एक भक्त की हे अर्जी, हा आमचा अर्ज आहे, हा आमचा हुकुम नाही तुला। एक भक्त की हे अर्जी, खुद गर्ज की हे गर्जी, हा आमचा स्वार्थ आहे, पण तरीही आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले। एक भक्त देवाला कधी साकडं घालत नाही, एक भक्त देवाला कधी हट्ट करत नाही, कधी अट्टहास करत नाही। देवाची इच्छा, त्याच्या इच्छेत जाणे इच्छा ठेवली महाराज, त्याचं कल्याण झालेलं डोळ्याने बघितलेलं आहे। अनेक लोक आहे त्याच्या इच्छेत, तू देशील त्याच्यामध्ये आम्ही राजी आहोत, असे भक्त आहेत जगाच्या पाठीवरती। एक मुसा नावाचे भक्त होऊन गेले, मुसा। या भक्ताला कुठेही भगवंत दिसायचा, कुठेही समोर जे आलं त्यात भगवंत दिसायचा। मुस्लिम समाजातल्या असल्यामुळे विरोध झाला भक्तीला, आणि त्यांना फाशीवर देण्यात आलं। ज्यावेळेस तो फाशीचा फंदा समोर आला, त्यावेळेस मुसा हसायला लागले, आणि मुसा म्हणतात, तू याही रूपात आला ना देवा तरी मला चालेल। स्वतः असा घेतला आणि गळ्यात घातला। आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तनसे, ज्यात तुझी मर्जी आहे त्यात आम्ही खुश आहोत, जशी तुझी इच्छा। म्हणून एक कायम लक्षात ठेवा, हे सात दिवस नाही, संपूर्ण जन्म। चांगलं झालं त्याची इच्छा, त्याची कृपा, वाईट झालं त्याची इच्छा, जे होईल ते होईल, त्याची मर्जी आहे ना, मग आपण का हस्तक्षेप करावा? त्याला पटतंय ना, आपण का विरोध करावा? त्याची इच्छा असेल ते होईल, आणि त्यात आपण चुकू शकतो तो चुकू शकत। आणि म्हणून भीष्माचार्यांच्या माध्यमातून गोड अशी वंदना प्रार्थना ही केली गेली। भीष्माचार्य भाद्रपद शुद्ध एकादशीला अंतश्वास झाले आणि भगवान परमात्मा द्वारकेला आले। आल्यानंतर भगवंताचं निजधाम गमनही झालं। अर्जुनाकरवी तो निरोप पांडवांनी ऐकला, कुंती मातेने ऐकला। या भूतलावरती जर भगवंतच नाही राहिले आपण का राहायचं, म्हणून देहत्याग कुंती मातेने केला। पांडव महाप्रस्थानाला निघाले। पूर्वी महाप्रस्थान असायचं, आता महाप्रस्थान राहिलंच नाही। महाप्रस्थान कसं राहायचं? आता महाप्रस्थान फक्त एकदाच झालं, प्रलय आला होता ना उत्तराखंडाला, त्याला महाप्रस्थान म्हणतात। पूर्वी एकदा प्रपंच करून झाला, जबाबदाऱ्या मुक्त झाल्या की लोक उत्तर दिशेला चालत जायचे, म्हणजे उत्तराखंडाकडं, बद्रीनाथ केदारनाथ पायी पायी निघायचं। रस्त्यात मरण आलं तरी ठीक, आणि पोहोचते तर समाधी लावून बसायचं, तिथंच अंत। म्हणजे पूर्वी लोक घरून जाण्यासाठीच तिकडं जायचे, आता परत येण्याच्या अपेक्षेने जातात। तिथं गेल्यावर मृत्यू डोळ्यासमोर दिसतो, इकडं दरी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण जाऊ करावं सांगता येत नाही। पण एका वर्षी बरेच लोक गेले, प्रलय आला, गेले ते महाप्रस्थान। पांडव महाप्रस्थानाला निघाले, अजूनही त्या उत्तराखंडामध्ये पाचही पांडवांच्या मूर्ती वगैरे आहेत। पाचही पांडव गेले,
सगळ्यांचं शरीर पडलं, युधिष्ठिर महाराज एकटेच राहिले, शरीरच पडलं नाही त्यांचं. शेवटी स्वर्गातून विमान घ्यायला आलं महाराज आणि युधिष्ठिर महाराजांना म्हटले ठेवा पाय, चला आमच्या बरोबर स्वर्गात. युधिष्ठिर धर्मावतार आहे. युधिष्ठिरजींनी धर्म कधी सोडला? त्यांच्याही धर्म पालनाच्या अनेक कथा आहे, वेळेचा अभाव आहे, धर्म सोडला नाही. ठेवा म्हटले पाय, म्हटले अगोदर माझ्या बरोबर आलेल्या कुत्र्याला विमानात घ्या म्हटले, मग मी येतो. म्हटले कुत्र्याला नाही आम्ही विमानात घेणार, आम्ही तुम्हालाच घेऊ. ते कुत्र कुठून आलं होतं? फक्त माग चार पाच पावलापासून तो त्यांच्या बरोबर आलेलं होतं. म्हटले काय तो कुत्र्याला? कुत्र्याला नाही तुम्ही या म्हटले, कुत्र्याला घेणार नाही. त्यावेळी युधिष्ठिरजींचं वाक्य आहे, म्हटले जो आपली चार पावलं जरी संगती करतो तो आपला मित्र असतो, त्याला एकटं सोडून पुढं जायचं नसतं. हा धर्म आहे. आणि ते जर माझी साथ देत होतं चालताना, आता मला विमान आलं म्हणून मी बसून जायचं आणि त्याला खाली ठेवायचं चालणार नाही. ही काळाने त्यांची परीक्षा पाहिली होती. ते कुत्र नाही तो काळ होता. अजूनही धर्म पाळता की नाही बघू. ज्यावेळेस म्हटलं मी एकटा जाणार नाही, जो माझ्या सोबतीला आहे मी त्यालाही घेऊन जाईल, हे काळाने ऐकलं, तिथंच कुत्र्यातून तो काळ प्रगट झाला आणि म्हटले धन्य आहे. शेवटपर्यंत धर्म तुम्ही सांभाळला आणि मग त्यांचं स्वर्गारोहण झालं. इकडं परीक्षित राजा राज्यावरती बसलेत, राज्य करता आहे. एक दिवस राज्यामध्ये फिरत असताना त्यांना एक दृश्य दिसलं. एक गाय आहे, एक बैल आहे. बैलाचे तीनही पाय तुटलेले आहे. गाय खूप दुःखी आहे, तिच्या दोन्ही नेत्रातून अश्रू गळत आहेत. आणि एक राज आभूषण घातलेला एकदम काळा कुट्ट पुरुष त्या दोघांनाही चापकाचे फटके मारतो. त्यावेळेस मनात आलं की अरे भगवान कृष्ण गेलेत, पांडव गेले म्हणून काय धर्म राहिलाच नाही का? इतकं वाईट वर्तन माझ्या राज्यात. खूप राग आला महाराज. आणि खूप राग आल्यामुळे त्यांनी आपलं शस्त्र उपसलं आणि त्या काळ्या कुट्ट पुरुषा उगारलं. त्यावेळी तो काळा कुट्ट पुरुष दीनवत शरणम गत, अगदी गरीबासारखा त्यांना शरण आला. पाय धरले, म्हटले थांबा, मला मारू नका म्हटले. आणि आता शरण आलेला मरण द्यायचं नाही हा पण एक धर्मच आहे. याला थोडस लक्ष द्या, याला सात्विक विकृती म्हणतात. याला काय म्हणतात? सात्विक विकृती. आता तरी सात्विक विकृती सांभाळून उपयोग. शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही हे जुनं वाक्य झालं. आता शरण कोण आलाय ते नीट बघायचं. तो शरण यायला योग्य असेल तरच शरण द्यायची, नाही तर द्यायची. कारण पहिले शरण येतात आणि नंतर डोक्यावर बसतात. आता ते राहिलं, आता उपयोग नाही. अहो कल तो साक्षात कली होता पण शरण आला काहीच करता आलं नाही. मग म्हटले मी तुम्हाला शरण आलंय, तुम्ही मला मारू शकत नाही. मग काय करू? राह म्हटले तुला राहायचं आमच्या राज्यात, तर फक्त माझं राज्य सोडून राहा. म्हटले सगळं पृथ्वी तुमचं राज्य, कुठं राहू? मग त्याला चार स्थानं दिली. जिथं द्यूत चालू आहे जुगार तिथं राहा, जिथं व्याभिचार चालू आहे तिथं राहा, जिथं हिंसा चालू आहे तिथं राहा, जिथं मद्यपान चालू आहे तिथं राहा. चार ठिकाणी कली राहतो. म्हटले सगळे वाईट स्थानं दिले, एखादं चांगलं द्या. मग म्हटले तू एका चांगल्या स्थानावर राहा, त्याचं नाव आहे सुवर्ण. आता काही जण म्हणतील मग प्रत्येक सोन्यात कली आहे का? नाही. कष्टाने योग्य मार्गाने कमवलेलं सुवर्ण असेल कली नाहीये, पण असत्याने कमवलेलं असेल तर कलीचा वास राहिल्याशिवाय राहत. असत्याच्या धनापाशी त्या सोन्याजवळ कली आहे. आणि म्हणून पांडवांनी ज्यावेळेस भीमाने जरासंधाला मारलं होतं त्याचा मुकुट आणलेला होता. आता जरासंधाचे मुकुट म्हणजे ते काय धर्माने जिंकले असतील का? तो मुकुट परीक्षित राजाने परिधान केला आणि हा परीक्षित राजा शिकारीला गेला होता. फार महत्वाचं आहे बरं का, कोणाची वस्तूही परिधान करतात कोण असतात काही, परिधान तशी करू नये. तो कली शरण आला आणि त्याला एवढ्या जागा दिल्या. आता का एवढ्या जागा दिल्या आणि का शरण घेतलं याचं एक कारण ऐकून घ्या. नाण्याला जशा दोन बाजू आहे तसं कलियुग वाईट खूप आहे, पण एका बाजूला कलियुगाची खूप चांगली बाजू आहे. किती चांगली बाजू आहे? एक सिक्रेट सांगून जाते तुम्हाला काम आहे. कलियुगामध्ये एक एवढी सुंदर जादू आहे, एवढी छान जादूची छडी आहे की कलियुगामध्ये पाप हे कृतीतून केलं तरच पाप लागतं,
लक्ष देते का फक्त एखादा म्हटला फक्त एखादा मनात आणलं की खिसा कापावा एखाद्याचा पैसे घ्यावे असं मनात आणलं पाप लागत त्याच्या पाप लागण्यासाठी डायरेक्टलीच खिसा कापावा लागतो आणि बरेच लोक म्हणतील भागवतात हे शिकवलं जातं का उदाहरण सांगते पण तुम्हाला दान करायचं आहे दानाचं पुण्य घ्यायचं आहे तर डायरेक्ट दान केलंच पाहिजे नाही तुमच्याकडे पैसे पण मनात आलं अरे दान केलं पाहिजे बरं का त्या दानाचं पुण्य तिथंच आहे तुम्हाला कलियुगात मनाने पुण्य लागतं मनाचं पाप लागत हे कलियुगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे म्हणून कलियुगामध्ये व्यक्तिशास्त्र सगळं कराच प्रॅक्टिकल पण मानसी पूजेला फार महत्व मनाने काही गोष्टी मनापासून असत बाकी बिहारींचं दर्शन घ्यायचे तिथं गर्दी आहे इथं डोळे झाका आणि चला रस्त्या मंदिर आलाय मध्ये प्रवेश केलाय समोर बिहारी जी दिसताय दर्शन घ्या झालं दर्शन पूर्ण पुण्य मिळालं जागीच बसू हे कलियुगाचं महात्म्य इतर युगात तसं नव्हतं महाराज इतर युगात नव्हतं कलियुगात नाही आणि म्हणून कलियुगामध्ये वैकुंठवासी ब्रह्मलीन गोंदवलेकर महाराज असतील रामदास समर्थ रामदास स्वामी असतील या सगळ्यांनी मानसी पूजेवर भर दिला समर्थ रामदास स्वामी सकाळी उठायचे त्यांचा नित्यक्रम आणि एक असे पेरूच्या बागात जायचे आणि पेरूच्या बागातून आले की ते लोक विचारायचे महाराज कुठे गेले होते स्वामीजी कुठे गेले होते स्वामी सांगायचे पंढरपूरला गेलो होतो गेले कुठे होते पेरूच्या बागात गेले कुठे होते सांगायचे काय पंढरपूर दुसऱ्या दिवशी पेरूच्या बागात परत विचारलं कुठे गेले होते आळंदीला गेलो होतो लोक म्हणजे किती खोटं बोलतात जाता पेरूच्या बागात सांगता आळंदी गेलो सांगता पंढरपूर गेलो असं का त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं शरीराने पेरूच्या बागेत गेलो होतो पण तिथं जाऊन ध्यान लावलं सरळ पंढरपूरचा रस्ता धरला चंद्रभागेवरती गेलो स्नान केलं घाटाने पायऱ्यावरती चढलो काळा मारुतीचं मंदिर लागलं त्याच्या पुढे गेलो पांडुरंगाचं महाद्वार लागलं गाभाऱ्यात प्रवेश केला पांडुरंग परमात्मा दिसला डोकं टेकवलं निघालो आणि सरळ अशा प्रकारे इथं चाललो झाली पंढरपूर यात्रा झाली जे जे गेले असतील ते आले आळंदीला जाणं सोपं आहे हे कलियुगाची तीर्थयात्रा अशी सुद्धा होऊ शकते हे कलियुगाचं काय आहे सोपं आहे महाराज पुण्य करणं सोपं आहे पण केलं कलियुगाचं महात्म्य सांगताना वर्णन आहे यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलं लभते सम्यक् कलो केशव कीर्तना कलियुग माझे करावे कीर्तन जरासंधाचा तहान लागलेली
क्रोधी माणसाचा क्रोध असतोच, पण भूकेच्या वेळी लहानीच्या वेळी तो जरा जास्त तीव्रतेने वाढतो। म्हणजे तुम्हाला जर लवकर जेवायला भेटलं नाही, लवकर पाणी प्यायला भेटलं नाही आणि त्यात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर रागाची तीव्रता जास्त वाढते। परीक्षित राजाला तहान लागलेली आहे, श्रमिक ऋषींच्या आश्रमात आलेला आहे, परंतु ते ध्यान लावून बसले, पाणी द्यायला कोणी नाही, मी एवढा थकलेलो आहे आणि तो मुकुट पण डोक्यात, तो अहंकार जागृत झाला, अरे मी राजा आहे, मला साधं कोणी पाणी देत नाही। राग आला, जवळ एक सर्प होता, तो सर्प मेरेला घेतला आणि गळ्यात टाकला, निघून गेला राजा। तिकडून शृंगी ऋषी, त्यांचे चिरंजीव, ते आले आणि बघितलं आपल्या वडिलांनी कुणाचं काय बिघडवलंय, ते तपश्चर्या करत बसलेले आहे, कुणीतरी यावं, त्यांच्याकरता सर्प टाका, आज आपण शासन केलं तर उद्या कुणी काहीही करेल। म्हणून शृंगी ऋषींना राग आला आणि त्यांनी शाप दिला, ज्याने कुणी माझ्या वडिलांच्या गात हा सर्प अडकवलेला असेल, 7 दिवसाच्या आत त्याचा मृत्यू होईल। तोही अशाच सर्पांमध्ये श्रेष्ठ असणारा जो तक्षक आहे, विषारी, त्याच्या दंशाने शाप देऊन टाकला। त्याची शापवाणी उच्चारली, त्याने तो रडायला लागला, ते रडणं ऐकून श्रमिक ऋषींचे सांगितलं, अरे बाबा फार तू वाईट केलं। त्यांनी अंतर्ध्यानाने बघितलं की हा साप अडकवणारा कोणी दुसरा नाही, पांडवांचा एकमेव वंशज राहिलेला हा परीक्षित राजा आहे आणि खूप चांगला राजा आहे, याचा वंश पावन आहे, याला शाप नको मिळायला पाहिजे होता। आणि म्हणून सांगितलं, हे बघ आता शाप तर परत घेता येणार नाही, शब्द बाणातून, धनुष्यातून सोडलेला बाण, मुखातून सोडलेला शब्द परत येत, त्याच्या उपाय तर असेल काही, एक काम कर, फक्त एक जण जा आणि किमान त्या राजाला सांगून तरी या की आता तुझ्याकडे शिल्लक किती दिवस आहे, 7, आणि आपल्याकडे किती दिवस आहे, 7, कथेचे किती दिवस शिल्लक आहे, 4च, म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्याकडे कमी वेळ आहे, आता जीवनाचे 7 बाकी आहे, 7च म्हणायचे, काय 8वा 12च नाही ना, 7च म्हणायचे आपण, 7 वर्ष आहे म्हणायचे नाही, 70 वर्ष आहे, 7च दिवस, अजून बारीक चिंतन केलं तर पुढचा क्षण पण नाही, पण म्हणायचे 7 दिवस, 7 दिवस आहे त्याला सांगून या। ज्या दिवशी घरी आले, मुकुट उतरवला, बुद्धी जागेवर आली, काय केलं आपण, शाप मिळाला तर त्या परीक्षित राजाला ते वरदान वाटलं, ठीक आहे पाप झालं, लगेच प्रायश्चित्त मिळालं, आता पुन्हा मी माझं जीवन चांगलं होणार आहे म्हणून आनंद वाटला आणि या परीक्षित राजाने सगळ्याचा त्याग केला, वल्कल धारण केली आणि गंगेवरती येऊन बसले। वैराग्य झालं, वैराग्याचे 2 प्रकार आहेत, एक असताना वैराग्य आणि एक नसताना। एका माणसाची एवढी गरीब परिस्थिती होती, एका टायमाला जर खाल्लं स्टेशन, रेल्वे स्टेशनवर झोपायचं, एका टायमाला खाल्लं तर दुसऱ्या वेळेची महाराज वणवण होती, आणि त्याला एकाने विचारलं, अरे तू जीवनात कसला त्याग केलाय का, त्याने सांगितलं हो, म्हणजे कसला, मी जीवनामध्ये त्याग केलाय की कधीही गुलाबजाम खाणार नाही, जागे आहात ना, अरे बाबा तुला वडापाव वेळेवर भेटत नाही, तू त्याग करतोय गुलाबजामचा, जे आहे त्याचा कर ना, जे तुला कधी मिळालंच नाही त्याचा काय त्याग करतोय। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तरी जे वैराग्य आहे साधू संतांचं, ते संसारात राहून वैराग्य, गोरोबा काका मूल असून तुडवायचं वैराग्य आहे, पत्नी असून त्याग करण्याचं वैराग्य आहे, जगद्गुरु तुकोबराय प्रपंच असून विमानात बसण्याची तयारी आहे, हे खरं वैराग्य, हे खरं वैराग्य। परीक्षित राजा सगळी धन संपदा असून वैराग्य ज्यावेळेस झालं, राजाचं वैराग्य बघायला म्हणून साधू लोक सुद्धा त्या गंगेत तत्ताटावले, अनेक साधू आले आणि त्या सर्व साधूंमध्ये शुकदेव सुद्धा आलेले आहेत। शुकदेव भगवान की जय। शुकदेव म्हणून त्या ठिकाणी आले, हे शुकदेव कोण, व्यासपुत्र, यांची जन्मकथा आपण ऐकली, पण एवढंच ऐकलं की जन्माला आले, निघून गेले, मग गुहेत भागवत शिकले का, भागवत कुठून शिकले, त्यावेळेस असा एक प्रसंग सांगण्यात येतो की ब्रह्मदेवाने शिकलेलं चतुश्लोकी भागवत त्यांनी नारदांना सांगितलं होतं, नारदांनी ते व्यासांना सांगितलेलं होतं, व्यासांनी त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केलेले होते आणि ते श्रीमद भागवत 18,000 श्लोक आता द्यायचे।
द्यायचे कुणाला या प्रसंगात होते। कारण एक लक्षात घ्या, स्वयंपाक बनवणं ही जशी कला आहे तशी वाढणं ही सुद्धा काय आहे, कला आहे। मौलींची ज्ञानेश्वर ती कवी आहे ना, सुग्रणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे। सुग्रण असावी आणि ती उदारही असावी, जेवणारा रसज्ञ असावा, बरोबर, जेवणाराही असावा आणि रसज्ञ असावा। नाही तर सुग्रणीने इतका भारी स्वयंपाक बनवला आणि हे सारखे हात कर, नको 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 नको, काय उपयोग आहे का? त्याने तो आवडीने खा, वाढणाऱ्याने मग नाही तर वाढू नये, पहिल्या वाढी आल्यावर परत डायरेक्ट शेवटच, काय उपयोग आहे का? भागवत रूपी स्वयंपाक बनवलाय, 18 श्लोक तयार झाले, पण ते जगाला वाढण्यासाठी चांगल्याच्या हातात ते पात्र दिलं पाहिजे। शोधत होते कुणाला द्यावं कुणाला द्यावं, झालं असं। त्यांचे काही शिष्य होते, शुकदेव ते निघून गेले, मग त्या शिष्यांना काही श्लोक शिकवलेले होते। ते शिष्य एक दिवस गेले आणि त्यांनी शुकदेवांना बघितलं। शुकदेव म्हणजे ज्ञानोबारायणसारखा लहान वय, अंगावरती प्रचंड तेज, अंगावरती वस्त्र नाही, त्या तेजाची आभा इतरत्र पडलेली एका गुहेमध्ये ध्यान लावून बसलेले आहे। आणि ते रूप इतकं सुंदर आहे की कुणालाही आकर्षण वाटावं की ह्या बाल योग्याने आपल्याशी दोन शब्द बोलले, खूप आकर्षण वाटावं। ते मुलं गेले, त्यांना आवाज दिला, उठा आमच्याशी काहीतरी बोला, पण ध्यान एवढं लागलेलं आहे बोलायला तयार नाही। मुलांना वाईट वाटलं, मुलं परत आले, व्यासांनी विचारलं, का रे उदास दिसतंय, काय झालं? काही नाही म्हटले, एक ठिकाणी गेलो होतो, गुहा होती, तिथं एक बाल दिव्य तेज असणारा योगी बसलेला होता, आम्हाला वाटलं त्याने आमच्याशी बोलावं, पण तो बोलला नाही आणि बोलावा असं वाटतंय। व्यासांनी अंतर्दृष्टीने बघितलं त्या स्थानाकडं, अरे हे तर आपले चिरंजीव आहे, आपण ते यांना शोधत होतो, हे शुकदेव आहे। आता शुक काही व्यासांनी नाव ठेवलं नाही त्यांचं, नावच फक्त शुक शुक केलं म्हणून शुक नाव, त्यांचा अगोदरचा अवतार पोपटाचा आहे म्हणून शुक। या वृंदावनावर राधा राणीचं स्मरण कर शुकदेव होते आणि म्हणून हे तर शुकदेव आहे। मग यांना आणायचं कसं आश्रमात? मग त्या मुलांना म्हटले, तुम्हाला बोलायचंय त्याच्याशी, म्हटले एक काम करा, मी तुम्हाला एक श्लोक सांगतो, तो श्लोक त्या योग्याजवळ जाऊन म्हणायचा, तो योगी तुमच्याशी उठून बोले। म्हटले ठीक आहे। भगवंताच्या रूप माधुरीचं वर्णन करणारा एक श्लोक व्यासांनी आपल्या शिष्यांना दिला, वरहा पीडम नटवर वृह कर्णयो कर्णिकार विप्रत वास कनक तपिश महिषयंती क्षमाला। देवाचं खूप गोड वर्णन केलेलं आहे, किती सुंदर आहे कृष्ण, किती सुंदर आहे। एक तर अगोदरच त्याचे हात इतके कोमल आहे, खूप कोमल हात आहे, त्याच्यावरती ती बासरी सुंदर आहे आणि त्याच्यावरती ते वाजवणं त्याच्याही पेक्षा सुंदर आहे। एक तर देवाचे डोळे एवढे सुंदर आहे आणि त्यात काजळ यशोदा मैया जरा जास्त भरून देते, अजून डोळे छान दिसतात, डोळे तर छान, काजळ तर छान, आणि त्याच्यातही तो नेत्र कटाक्ष जेव्हा टाकतो तेव्हा अजून सुंदर दिसतो। त्याचे पाय अगोदरच नाजूक आहे, त्याच्यातही यशोदा मैया मोठी मोठी पैंजण घालून देते आणि त्याच्यातही तो छुमुक छुमुक करत चालतो, अजून सुंदर, गोड वर्णन आहे। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सावली सावली सावली
असा आहे की एकदा त्याचं हास्य जाणे बघितलं तो त्याचा झाला. एका गोपिकांचं वाक्य आठवलं म्हणून सांगते ना, गोपिका म्हणतात गजब के खरीदार कान्हा. काय म्हणतात? गजब के खरीदार हो तुम कान्हा, बस जरा सा मुस्कुरा देते हो और हम बिक जाते हैं. राजस सुकुमार एवढा कोणी सुंदर असेल आणि असेल तर मला त्याला भेटायचं आहे.
असेल तर हे वर्णन अजून ऐकायचं आहे म्हणून समाधीतून उठले आणि त्या दोन मुलांना विचारू लागले, अरे हा श्लोक तुम्ही म्हटला हा श्लोक कुठून आणला? विचारू लागले आणि हे कुणाचं वर्णन आहे? आणि हे सगळं वर्णन ऐकलं आणि मनात एक थोडी शंका आली, जे सुंदर असतं चांगलंच असेल असं, हा सुंदर आहे पण एवढा सुंदर आहे म्हटल्यावर याच्याकडे काही दया माया वगैरे नसते, हा अहंकारी असेल, सुंदरतेचा अहंकार याला असेल वगैरे वगैरे वाटलं, परत समाधीत बसते, जाऊ द्या तिकडे, आहे सुंदर वाटलं होतं पण सुंदर असून स्वभावही सुंदर असावा लागतो, खरं सौंदर्य रूपाचं नसतं, खरं सौंदर्य स्वभावाचं असतं, कारण रूपाचं सौंदर्य काळाच्या ओघात नाहीस होतं, स्वभाव नाहीसा होत नाही, स्वभाव बदलत नाही, स्वभाव हा आपल्या सूक्ष्म देहाचा भाग आहे आणि रूप हे आपल्या स्थूल देहाचा भाव आहे, स्थूल देह सोडून जातो मनुष्य स्थूल सूक्ष्म देह घेऊन अनेक जन्म घेतो, मग स्वभाव सुंदर आहे की नाही ही शंका आली म्हणून तो श्लोक सोडून दिला, पुन्हा समाधी लावून बसले, पुन्हा मुलं आले व्यासांकडे, आता काय झालं? व्यासजी आओ देवाचं सौंदर्य ऐकून तो योगी उठला, त्याला तो श्लोक खूप आवडला, त्याने प्रशंसा पण केली, पण काय झालं एकाएकी तो परत समाधी लावून बसला, परत बसला, व्यासांनी पुन्हा अंतर्दृष्टीने पाहिलं, त्याला शंका आली, याच रूप चांगलं आहे पण स्वभाव चांगला आहे की नाही, मग आता दुसरा श्लोक दिला, परत दुसरा श्लोक दिला, तो श्लोक केले आणि त्या योगा समोर तो श्लोक ते गाऊ लागले, अहो बकीयम स्तन काल कूटम जिंघासया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिता ततुल्यम कम्वा दयालु शरणं व्रजे, हा श्लोक ऐका, या श्लोकाचा भाव असा आहे की जी पुतना स्तनामध्ये विष टाकून कृष्णाला मारण्यासाठी आली, कृष्णाने तिला यशोदेला जी गती मिळावी ती गती तिला दिली, असं का केलं? अरे विष का होईना, पण ती शेवटी मला पाजण्यासाठी आली, विष पाजण्यासाठी का होईना, तिने मला मांडीवर घेतलं, अरे विष पाजण्यासाठी का होईना, तिने मला जवळ घेतलं, ज्याने मला जवळ घेतलं ना त्याला मी मोक्षच देतो, त्याला अशा प्रकारे दुसरी गती देत, किती दयाळू आहे देव, खूप दयाळू, देव भक्तांवर करुणा करतो असं नाही, दुर्जनांवर या ठिकाणी राक्षसांवरही करुणा असतो, त्यांनाही मोक्ष देतो, वैर्यात गली मोक्ष सिद्धी, मग एवढा तो दयाळू आहे असं ज्यावेळेस शुकदेवांनी ऐकलं त्यावेळेस मात्र समाधी उघडली, म्हटले असे किती श्लोक आहेत, हे असे किती वर्णन आहे, म्हटले 18000, कुणाकडे आहे? आमच्या गुरुजींकडे, कुठे आहे तुमचे गुरुजी? आश्रमामध्ये, शुकदेव आश्रमामध्ये आले, मग ते भागवताचं ज्ञान त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलं आणि आज ते गंगेच्या तटावर येऊन तेच ज्ञान कुणाला सांगणार आहे? परीक्षित राजा तेच ज्ञान सांगणार आहे, परीक्षित राजाचं अहो भाग्य की शुकदेवांसारखे वक्ते मिळाले उद्धार करून देण्यासाठी, एक तर संत भेटत नाही, भेटले तर कळत नाही, कळाले तरी कृपा होत नाही, सान्निध्य घडत नाही, खूप मध्ये गोष्टी आहे, पण वंशाचं पुण्य असल्यामुळे पूर्व पुण्याही असल्यामुळे शुकदेवांसारखे संत भेटले, शुकदेव समोर आले आणि ओळखलं सुद्धा महाराज की हेच ते संत आहे जे माझा उद्धार करून देऊ शकतात, स्वामी विवेकानंद संत ओळखणं एवढं सोपं नाही बरं का, कबीरजींना असं वाटलं की चला खूप जनाबाईंचं नाव ऐकलंय पंढरपुरामध्ये, खूप जनाबाई लई नाव ऐकलंय, चला भेटून येऊ जरा, कबीरजी जनाबाईंना भेटायला पंढरपुरात आले, पंढरपुरात आले आणि जनाबाईचं घर शोधत, म्हणजे नामदारांच्या घरीच त्या असायच्या, शोधत शोधत येत होते, तेवढ्यात खूप महिलांचं भांडण लक्षात आलं की खूप भांडण चालतं, महिलांचं भांडण म्हणजे आवाज काही कमी नसतो, या गल्लीत भांडण तर त्या गल्लीत कळतं की भांडण चालू आहे इकडं, एवढा मोठा आवाज, कबीरजींनी बघितलं महिलांचं भांडण चालू आहे, मग बाजूच्या महिलेला विचारलं मी संत जनाबाईंचं नाव ऐकून आहे मला त्यांना भेटायचं आहे, त्या कुठं भेटतील? त्या महिलेने सांगितलं हे जे भांडण चालू आहे ना याच्या सगळ्यात मोठा आवाज जिचा आहे, भांडणात सगळ्यात मोठा आवाज जिचा आहे ती जनाबाई आहे, कबीरजींनी असा डोक्याला हात लावला, अरे संत म्हणून जिला भेटायला आलो ती भांडती आहे,
कदाचित माझं येणं व्यर्थ झालंय असं त्यांना वाटलं, पण आता आलो आहे तर भेटून जाऊ म्हणून जवळ गेले. आणि जनाबाईंना म्हटले, काय जनाबाई तुम्हाला शोभत नाही भांडण, बरोबर इकडे बरेच लोक फादर काही गोष्टी आपण बोललं तरी आपल्याला सांगतात असं तुम्हाला शोभत. सहज माणसाला एक व्यासपीठ आलं किंवा एक श्रेष्ठत्व आलं की मर्यादा खूप येतात. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने काही करू द्या, लोक त्याला बोलत नाही, पण बुक्का लावणारा महाराज दिसला की त्याला सगळे सांगतात, तुम्हाला असं हे शोभत, तुम्ही असं इथं बसू नका, तुम्ही हे इथं उठू नका, वगैरे वगैरे. पण जनाबाईला सुद्धा सांगायला लागले, म्हणजे तुम्हाला भांडण करणं शोभत नाही, तुम्ही संत आहात कशाला भांडण करतात. जनाबाई म्हणे ते त्यानंतर सांगा, पण पहिले भांडण मिटवा. काय म्हटलं? पहिले भांडण मिटवा. कशावरून आहे भांडण जनाबाई? म्हटले माझ्या गौऱ्या आहे आणि ह्या बायका म्हणतात की त्यांच्या गौऱ्या आहे. कबीरजी म्हटले धन संपत्ती येऊन भांडणारे लोक आहे, ही बाई तर साध्या गौऱ्यांवरून भांडते. म्हटले जनाबाई जाऊ द्याना, आल्या असतील तुमच्या दोन चार गौऱ्या, देऊन टाका त्यांना आणि भांडण मिटवून घ्या. जनाबाई म्हणे चालणार नाही, मी कुणाची अर्धी गौरी सुद्धा घेतलेली नाही आणि माझी अर्धी गौरी सुद्धा कुणाला देणार नाही. आता तुमची गौरी कशी ओळखायची त्यांची? जनाबाई म्हणे सोपी प्रक्रिया आहे. म्हणे काय? माझ्या गौऱ्या घ्या, एक एक गौरी कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल आवाज जिच्यातून येईल ती माझी आणि येणार नाही ती त्यांची. कबीरजींनी प्रत्येक गौरी घ्यावी कानाला लावावी, गौरीतून विठ्ठल 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 आवाज द्यायचा. कबीरजी म्हटले संत ओळखणं एवढं साधं नाही. जनाबाईंमधलं संतत्व महाराज कुठं दिसतंय? दिसतच नाही. पण संतत्व आहे त्या साधनेतून दिसतं, ओळखणं अवघड आहे. स्वामी विवेकानंद हिमालयामध्ये गेले, तर हिमालयात गेल्यानंतर त्यांना एक गुहा दिसली, त्या गुहेमध्ये सत्संग चालू होता. सत्संगामध्ये एक साधू बसलेले आहे, गुहेमध्ये भगवे कपडे घातलेले, आणि ते साधू त्या पौहारी बाबा, या ठिकाणी संत श्रेष्ठ पौहारी बाबा म्हणून एक कथा सांगताय, पौहारी बाबांचं महात्म्य सांगताय. त्यावेळेस स्वामी विवेकानंद तिथं गेले, म्हटले बाबा मला सुद्धा पौहारी बाबांबद्दल ऐकायचं आहे. पौहारी बाबा म्हणजे साधू होऊन गेले, त्यांच्याबद्दल ऐकायचं. त्यावेळेस त्या गुहेतले साधू म्हटले बसा मी तुम्हाला सांगतो पौहारी बाबांचं महात्म्य सांगतो. काय होते पौहारी बाबा सांगा? म्हटले म्हटले पौहारी बाबा हे आशे बाबा होऊन गेले हिमालयातले की सगळ्यांना नारायण, लहान मुलगा नारायण, मोठा माणूस नारायण, श्री नारायण, कुणी दिसलं कुणालाही नारायण म्हणायचं, फक्त नारायण स्वतःला दास म्हणायचं, हे त्यांचं जीवन. आपण समारोपाकडे चाललोय, तुमचे चेहरे बघून असं मला वाटतं कसले भूका लागल्या का? थोडे हसा आपण काल काय ऐकले? टाळी वाजवायची ना हसायचं. इथल्या मंदिरांचा नियम आहे टाळी वाजवायची आणि हसायचं. संसार रडायला शिकवतो, परमार्थ हसायला शिकवतो. जसं स्थिती असेल त्यात हसायचं. असून त्यांचं हे जीवन होतं महाराज, प्रत्येकाला नारायण म्हणायचं, कुणी असो नारायण म्हणायचं. नारायण श्रीमन नारायण श्रीमन टाळी टाळी नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण.
आवाज झाला म्हणून बाबा उठले आणि बाबांना कळालं की कुणीतरी चोरच आहे, तो चोरी करण्यासाठी आला होता, पण आपला आवाज ऐकलाय, आपण उठलो हे कळालंय, मग कोणाशी उठलाय. बाबांनी ती ताटवाटी घेतली, चोराच्या मागे पळताय, हे नारायण हे नारायण, बाबा तुझंच आहे घेऊन जाय. चोर पुढे पळतोय आणि त्याला नारायण नारायण म्हणून हे तुझंय घेऊन जाय म्हणून कोण पळतय? पवारी बाबा. हे नारायण, अरे हे घेऊन जाय बाबा, कशाला ठेवलंय, हे घेऊन जाय. चोर पुढे, पवारी बाबा पाठीमागे, त्याला नारायण म्हणतात. एक ठिकाणी त्याला पकडलंच, त्याला पकडलं, त्याचे पाय धरले, हे नारायण काही चुकला असेल तर माफ करा, अरे बाबा जे दिले ते तुझंच आहे ना, हे घ्या आणि तुम्ही जा. त्या चोराच्या डोळ्यात पाणी आलं, चोराला पकडल्यावर एरवी मार खावा लागतो. आज या साधूंनी आपल्याला पकडलंय, हा साधू आपल्याला नारायण म्हणतोय, आपलं दर्शन घेतोय, आपल्याला स्वतःहून त्याच्याकडे असणारे दोन भांडे ते आपल्याला देतोय. अरे आपली योग्यता तरी आहे का? त्या चोराने ते भांडे खाली ठेवले, बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं, बाबा माझ्यातला नारायण तुम्ही मला दाखवलाय, आजपासून चोरी नाही म्हटले, आजपासून फक्त नारायणाचं भजन. तो चोर साधू होऊन गेला, महाराज साधू. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्या गुहेतल्या साधूला जे ही गोष्ट सांगताय त्यांना विचारलं, का हो ही कथा तुम्हाला कुणी सांगितली? पवारी बाबांची चरित्र माणूस कुणाकुण तरी ऐकत, ही कथा कुणी सांगितली? म्हटले ही कथा मला कुणीच सांगितली नाही. मग तुम्हाला कशी कळाली? म्हटले तो चोर मीच आहे, आज या गुहेत बसलोय. जो चोरायला गेला आणि आज गुहेत साधू होऊन बसला तो चोर कोण आहे? तो चोर मीच आहे. म्हटले एका संतांचं सानिध्य घडलं आणि चोराचा डायरेक्ट काय झालाय? साधू. हे संतांच्या क्षणभराच्या संगतीचं फल आहे महाराज. म्हणून एक घडी आधी घडी, आधी ते पुणी आज, तुलसी संगत साधू की हरे कोट अपराध. किती अपराध असू द्या, पण खऱ्या साधूची संगत काही क्षण झाली, जीवन परिवर्तन. संत के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. Thank you.
जात असताना आपण फक्त गंगेच्या तटापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. अजून पुढे गेलो फक्त गंगेच्या तटावर आलोय. अजून शुकदेव आले, परीक्षित राजा आले, अजूनही श्रीमद भागवताला प्रारंभ झालेला नाही. प्रारंभ कधी होईल? उद्या. उद्या श्रीमद भागवताला प्रारंभ होईल. आज शुकदेवांची भेट झाली, संत भेटीचं दुर्लभत्व आपण बघितलं. चंद्रामृत ही सुख सेव वेल, आस्ता जाता रविधर वेल, वाया बाया हेळा सागर तरवेल. परी त्या साधूची भेट न होईल गा, पण ती भेट पूर्वपुण्याईने झाली आहे. आणि आता ते श्रीमद भागवताचं ज्ञान आपण उद्यापासून श्रवण करणार आहोत. परीक्षित राजाच्या माध्यमातून आजच्या कथेला आपण इथं थोडासा विराम देत आहोत. आज आपल्या कथेच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज भाऊंच्या प्रेमास्तव असेल, वृंदावन प्रेमास्तव असेल आज, आणि आपल्या परम भाग्याने परमार्थ प्रेमी आमचे प्रवीण भाऊ, परमार्थ प्रेमी आमचे पंडुरंग भाऊ, तसेच त्यांच्याबरोबर असणारे सागर महाराज आदी करून मंडळी ओझर वरून इथं आलेली आहे दर्शनाला सुद्धा कथेच्याही माध्यमातून. आपले मनोज भाऊ अगोदरच की आम्हालाही वृंदावनला यायचं आहे, त्यांची परिक्रमा चालू आहे, त्यांची दर्शनं चालू आहेत. पण आज सद्भाग्याने कुठेतरी परप्रांतात आल्यानंतर आपले लोक पुन्हा आपल्याला भेटले, तो आनंद अजून द्विगुणित होत असतो. म्हणून भाऊ पण आले. आपल्याही भागात कुठेही कार्यक्रम असो आणि कितीही मोठं नियोजन असो, खऱ्या अर्थाने बंडा तात्या कराडकर अगदी युवा नेतृत्व आणि धगधगत आजच्या काळात तरी हिंदू हृदय सम्राट अशीच काही पदवी द्यायची असेल, बरोबर आहे की नाही? खऱ्या अर्थाने म्हणजे हिंदुत्व टिकवण्यासाठी जर आज झोकून जर कुणी कार्य करत असेल तर ते तात्या आहेत. आणि अशा तात्यांच्या कार्याला जर खऱ्या अर्थाने दिशा मिळत असेल किंवा एक त्याच्यात भर पडत असेल तर आत्ताचा तरुण वर्ग आहे, आणि त्यात भाऊंचं कार्य फार मोठं आहे. आमचे प्रवीण भाऊ तात्यांचं कुठलाही सप्ताह असो ते पुढेच असतात महाराज, माघारी अजिबात नाही. आणि त्यांचे असे हजारो आहेत, पण आपल्या भागातून आहे म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे. तात्यांना उदंड असं आयुष्य भगवंताने द्यावं, आणि त्यांना सहकार्य करणारे, त्यांना मदत करणाऱ्या सर्व तरुणांना उदंड आयुष्य मिळावं, आरोग्य मिळावं. कालच आपल्या धर्मावरती थोडीशी चर्चा झालेली आहे, आज जागृत होण्याची गरज आहे. आणि जे जाग करता आहे त्यांना सांभाळण्याची गरज, त्यांना जवळ करण्याची गरज आहे. म्हणून आज त्यांच्यामुळे तात्यांचं स्मरण या व्यासपीठावरती झालं. तात्यांनाही वंदन करून, त्यांच्या कार्याला वंदन करून आज कथेचा विराम आपण करू. आरती होईल आणि आरतीनंतर या ठिकाणी सगळ्यांच्या प्रसादाची व्यवस्था आहे. आरतीसाठी समोर यायचं आहे, तोपर्यंत राधा राणीचे गोड आपण भजन. राधे 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 श्याम गोविंद कृष्ण जय श्री राधे. राधे कृष्णा राधे, आरतीसाठी सगळ्यांनी पुढे यायचं, जोपर्यंत येत आहे तोपर्यंत हे भजन चालेल. राधा श्री राधा श्री राधा श्री राधा राधा श्री राधा Yeah.
भागवत महापुराण की।